नमस्कार, किमन टू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। घराण्यांचा इतिहास या मालिकेतील आजचा आपला 6वा भाग आहे। या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत घराण्यांच्या इतिहास संशोधनाचे धक्कादायक अनुभव। आता हा विषय ऐकल्यानंतर आपल्या सर्वांच्या मनामध्ये विषय येऊ शकतो किंवा विचार येऊ शकतो की धक्कादायक अनुभव काय असतात। बऱ्याचदा आपण पाहिलं, म्हणजे आपल्या या मालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये आपण पाहिलं की लोक आपल्या घराण्याचा इतिहास का शोधत असतात, त्याची जवळपास 100 कारणं आपण त्या भागामध्ये पाहिली। पण ही 100 कारणं घराण्याचा इतिहास शोधताना जेव्हा असतात, त्यावेळेला आपल्या हे लक्षात पण येत नाही की ज्या 100 कारणांनी आपण घराण्याचा इतिहास शोधतोय त्याच्यापेक्षा वेगळा काहीतरी आपल्या घराण्याचा इतिहास आपल्याला सापडू शकतो। म्हणजे अमृत शोधण्यासाठी देव आणि दानवांनी ज्यावेळेला समुद्र मंथन केलं, त्यावेळेला अमृत त्या समुद्रामधून उत्पन्न व्हायच्या ऐवजी ते मंथन त्यातून समुद्र मंथनातून अमृत बाहेर येण्याच्या आधी विष बाहेर आलं होतं आणि ते विष पचवावं लागलं आणि मग त्याच्यानंतर आपल्याला अमृताचा कुंभ मिळाला। तसंच कोणतंही संशोधन करणं, त्यातही घराण्याच्या इतिहासाचं संशोधन करणं हा विषय असा असतो की ज्या वेळेला तुम्ही काहीतरी चांगलं शोधायला जाता, म्हणजे आपण घराण्यांचा इतिहास शोधतो म्हणजे नेमकं काय करतो, आपल्या पूर्वजांचा गौरवशाली इतिहास, आपले पूर्वज किती मोठे होते, त्यांनी काय मान सन्मान मिळवले होते, कोणत्या लढाईमध्ये त्यांना पदक मिळालेलं होतं, त्यांनी शौर्य गाजवलेलं होतं, कोणतं चांगलं सामाजिक कार्य केलेलं होतं, काही दानधर्म केलेला होता, व्यापार चांगला केलेला होता, शेतीमध्ये प्रगती केलेली होती, या गोष्टी आपल्याला काय असतात की अपेक्षित असतात ज्या वेळेला आपण घराण्याचा इतिहास शोधतो ते। पण वास्तवामध्ये बऱ्याचदा आपल्यासमोर धक्कादायक वेगळ्याच गोष्टी समोर येऊ शकतात आणि त्या आपली पचवण्याची ताकद असली पाहिजे। जर तुम्ही तुमच्या घराण्याचा इतिहास शोधत असाल तर कदाचित तुमच्या पूर्वजांचे काही लागे बांधे वेगवेगळ्या क्षेत्रांशी असू शकतात आणि त्याच्यामधून आपल्या वर्तमान काळामधल्या जीवनामध्ये, म्हणजे भूतकाळ हा उकरून काढल्यामुळे आपण आजच्या जे वर्तमान काळामध्ये आपण जगतोय त्याच्यामध्ये भयानक परिणाम आणि ताणतणाव निर्माण होऊ शकतात, नाती दुरावू शकतात, भावांमध्ये, चुलत भावांमध्ये किंवा आपण भावकीमध्ये म्हणतो की ताणतणाव निर्माण होऊ शकतात जर काही चुकीच्या गोष्टी भूतकाळातून आपल्या समोर आल्या तर। मग हे धक्कादायक अनुभव काय आहेत हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे घराण्याचा इतिहास शोधताना, जेणेकरून आपल्याला काय करता येईल की सावधगिरी बाळगता येईल किंवा एखादी व्यक्ती आपल्या घराण्याचा इतिहास काहीतरी आपल्या घराण्यातून चुकीचं शोधून काढून आपल्याला बदनाम करण्यासाठी जर शोधत नाही ना, किंवा एखादी व्यक्ती आपल्याला मुद्दाम 4 गोष्टी चांगल्या लपून एक तेवढी बदनाम करायची गोष्ट काय ती तर सांगत नाही ना, हे समजून घेण्यासाठी आपल्याला हा भाग आहे तो भाग उपयोगी पडेल। तर याच्यामध्ये 4 ते 5 क्षेत्रामध्ये धक्कादायक अनुभव आपण सांगितलेले आहे। चला तर मग विषयाला सुरुवात करूयात। नमस्कार, माझं नाव किमंत उमळे सरकार आणि आपण पाहतात किमंतु लाईव्ह यूट्यूब चॅनल। पहिला जो धक्कादायक अनुभव आपल्याला येऊ शकतो आपल्या पूर्वजांचा तो म्हणजे गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित आपले पूर्वज असणे, त्याला आपण गुन्हेगारी धक्कादायक अनुभव म्हणू। उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या पूर्वजांचा गुन्हेगारी इतिहास आपल्या समोर येऊ शकतो आणि आपल्या पूर्वजांचा गुन्हेगारी इतिहास जर आपल्या समोर आला, म्हणजे आपले पूर्वज गुन्हेगार होते, कायद्याचं उल्लंघन करणारे होते, एखाद्या प्रकरणामध्ये त्यांना एखाद्या राजाने शिक्षा केली असेल, कोणी तुरुंगात गेला असेल, असा जर काही पुरावा आपल्याला सापडला तर त्याने आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा प्रभावित होऊ शकते आणि आपल्याला धक्का बसू शकतो। दुसरा जे गुन्हेगारी अनुभव आहे तो म्हणजे गुन्हेगारी गटांचा संबंध, म्हणजे आपल्या पूर्वजांचा जर कुठल्या गुन्हेगारी गटांशी संबंध असेल जुन्या काळातल्या, लुटारू असतील किंवा चोर दरोडेखोर असतील किंवा काही बंड केलेले असेल, आपल्याला सांगितलं की त्यांनी बंड केले चांगल्या कारणासाठी पण शोधल्यावर कळलं की नाही ते स्वार्थासाठी बंड करत होते, असे काही अनुभव जर आपल्या समोर आले, ते संबंध असलेले आपल्याला कळले तर त्याने देखील आपल्याला धक्का बसू शकतो। तिसरं गुन्हेगारी अनुभव म्हणजे कधी कधी असं होतं की आपले पूर्वज गुन्हेगार नसतात किंवा आपले पूर्वज त्या कुठल्या गोष्टीमध्ये सामील नसतात, पण अपघाताने त्यांचं त्या क्षेत्राशी नाव जोडलं गेलं असतं। म्हणजे माझ्या गावामध्ये लुटार येऊन राहिले, दरोडेखोर येऊन राहिले, तर त्यांनी मला धाकाने खायला घालायला लावलं त्यांना किंवा त्यांना मदत करायला भाग पाडली मला, तर मी पण त्यांच्याबरोबर गुन्हेगार होतो। तर अशा काही कारणाने पण अपघाताने पण आपल्या पूर्वजांचं काही गुन्हेगारी क्षेत्राशी नातं असलेलं आपल्याला कळू शकतं। दुसरा जो यातला भाग आहे, पहिला भाग झाला गुन्हेगारी अनुभव, आता दुसरा जो भाग आहे पुढचा तो म्हणजे गोपनीयतेचा अनुभव। बऱ्याचदा काय होतं की आपल्याला असं माहित असतं की इतिहासामध्ये बऱ्याच गोष्टी असतात त्या गूढ असतात, गोपनीय असतात, दरवून ठेवलेल्या असतात, तर त्या जर आपल्या समोर आल्या, काही चांगल्या असतील काही वाईट असतील, बऱ्याचदा वाईटच असतात कारण ज्या वाईट गोष्टी असतात त्या दरवून ठेवलेल्या असतात आणि चांगल्या गोष्टी असतात त्या इतिहासामध्ये लिहिलेल्या असतात। जर आपण शोधाशोध केली आणि भूतकाळामध्ये मागामागं गेलो, सूक्ष्मामध्ये विचार केला, पुरावे तपासले, तर कधी कधी आपल्याला भूतकाळातल्या आपल्या पूर्वजांचे जे अनुभव आहेत किंवा आपल्या पूर्वजांनी केलेली जी कृत्य आहेत ती कृत्य आपल्याला धक्का देऊ शकतात आणि ती गोपनीयता काय असते त्याचे आपण काही प्रकार बघूया। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या भूतकाळामध्ये गूढ गोष्टी असतात, भूतकाळ नेहमी गूढ गोष्टींनी भरलेला असतो,
तर आपल्या घराण्यातल्या भूतकाळातल्या गूढ गोष्टी किंवा काही न सुटणारी कोडी आपल्याला आढळली की मला समजतच नाही की काय झाले माझ्या घराण्यामध्ये, की हे काय गुंतागुंत आहे आणि हे गुपित का जडवून ठेवलेलं, ती गोष्ट पण मला धक्कादायक होऊ शकते की ती समजतच नाही, मला माहीत चांगले का वाईट कळत नाही, त्याच्यामुळे ताणतणाव निर्माण होतो. दुसरा प्रकार म्हणजे अनुभवाने अनवधानाने लपवलेली माहिती. बऱ्याचदा काय होतं की माहिती लपवायचा उद्देश नसतो आपल्या पूर्वजांचा किंवा लिखाण करणाऱ्या इतिहासकारांचा, पण अनावधानाने त्यांच्याकडून काही गोष्टी सुटून गेलेल्या असतात. त्यातल्या काही गोष्टी मी मागाशी म्हटलं तसं आपल्याला धक्का देणाऱ्या असू शकतात, म्हणजे आपल्याला कळू शकते की अरे हा अमुक अमुक व्यक्ती आहे तो माझा नातेवाईक नाहीच आहे, किंवा माझं मूळचं आडनाव नाहीच आहे, किंवा मी ज्याला कुलदैवत मानतो ते नाहीच आहे, किंवा मी अमुक अमुक ठिकाणी दत्तक गेलो तिथे मला अधिकार नाहीच. मग अशा काहीतरी गोष्टी असतात की ते अनावधानाने नाव तुमच्या वंशावळीमधून राहिलेलं असतं किंवा दुसरीकडे कोणी त्याचं लिखाण केलेलं नसतं आणि ती अचानक माहिती आपल्या समोर येते जी नसते ती, त्याच्यामुळे पण आपल्याला काय होतो बऱ्याचदा धक्का बसतो. तिसरा प्रकार म्हणजे गुप्त गोष्टी उघडून. बरेच लोक काय करत असतात की विघ्न संतोष असतात, एखाद्या घराण्याबद्दल त्यांना गुप्त गोष्टी उघड करायला फार आनंद वाटतो किंवा संतोष वाटतो त्यांना की कसं मी या एखाद्या माणसाला बदनाम करू. त्याच्यामुळे पण काही लोक एखाद्या घराण्यातल्या गुप्त गोष्टी शोधण्याच्या मागे असतात, त्यातून काही गुपितं उघड होतात, म्हणजे घराण्यामध्ये घडलेले अपघात, पडलेले खून, झालेल्या मारामाऱ्या, कोणी अपहरण केलं असेल, लुटालूट केले असेल, कोणी फितुरी फंद फितुरी केली असेल, अशा ज्या धक्कादायक घटना आहेत त्या धक्कादायक घटना जर उघड झाल्या तर आपल्याला त्याचा धक्का बसतो की अरे मी तर माझ्या खानदानाला फार गौरवशाली खानदान समजत होतो, मला वाटत होतं की मी शिवाजी महाराजांची चाकरी करत होते माझे पूर्वज, पण माझ्या लक्षात येतं की माझे पूर्वज शिवाजी महाराजांची चाकरी करतच नव्हते, ते मोगलांची चाकरी करत होते, तर आहे स्वराज्यामध्ये कधी नव्हतेच ते मराठा असून. अशा गोष्टी पण समोर येतात आणि ह्या गुप्त गोष्टी उघड झाल्या तर आपल्याला धक्का बसतो, कारण आपल्या जो समज असतो आपल्या घराण्याबद्दल तो चुकीचा ठरायला लागतो हळूहळू. चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे गोपनीयता आणि खोटेपणा. काही वेळेला काय केलं जातं की जाणून बुजून गोपनीयता ठेवली जाते काही गोष्टींबद्दल आणि जाणून बुजून खोट्या अफवा पसरवल्या जातात. ही सर्वसाधारणपणे कुठं होतं की रक्तसंबंध जिथे असतात त्या ठिकाणी या गोष्टी घडतात. रक्तसंबंध म्हणजे एखादा अनावरस मूल जन्माला आलेला असेल तर ते अनावरस मूल स्वतःचं नाहीच आहे म्हणून लोक नाकारत असत. जुन्या काळामध्ये लोक अंगवस्त्र ठेवत असत, एकेकाला चार चार बायका असत, काही बायका असत त्या अनावरस बायका देखील असत त्याच्यामध्ये, त्यांच्यापासून झालेली संतती असते, तिला कधी वाटा द्यावा लागत असेल किंवा नाही द्यावा लागत असेल, कधी कोणाची हत्या केली जात असेल, अजून भरपूर गोष्टी रक्तसंबंधांमधून होत असतात आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोपनीय राखल्या जात असत, पण त्याचा कुठं ना कुठंतरी माग राहून जातो एखादा आणि तो जर आपल्याला सापडला की गोपनीयता भंग झाली, आपल्याच पूर्वजांचा खोटेपणा उघड झाला, तर माझेच पूर्वज खोटेपणा करतायत ही गोष्ट मला आज सहन होत नाही किंवा मला आता कोणाला तोंड दाखवू मी, इतिहासामध्ये ही गोष्ट सिद्ध झाली की माझ्या पूर्वजांनी लबाडी केलेली आहे, माझ्या पूर्वजांनी चांगलं काम पण केलेलं आहे पण चांगल्या कामावर त्यांनी लबाडी पण केलेली काही ए विशिष्ट प्रकारचे, हे जर पुराव्याने सिद्ध झालं तर मला फार मोठा माझ्या घराण्याच्या प्रतिमेला धक्का बसतो, त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये ताणतणाव निर्माण होतो. पाचवा मुद्दा म्हणजे काही अज्ञात घराणी असतात आणि त्यांची गुपितं असतात. म्हणजे आपण जेव्हा शोधायला जातो त्यावेळेला काही वेळेला आपल्याला असं आढळतं की माझ्या घराण्याशी किंवा दुसऱ्या कुठल्या तरी घराण्याशी संबंध आहे आणि ते घराणं काही तेवढं नामांकित नाही, उलट ते घराणं कलंकितच आहे. मग कलंकित घराण्याबरोबर माझे संबंध कसे प्रस्थापित झाले, आतापर्यंत मी इतिहास शोधला नसतो त्यामुळे मला माहित नसतं, पण जेव्हा मी शोधतो तेव्हा माझ्या लक्षात येतं माझ्या सगळ्या सोयऱ्यांचे संबंध समाजामध्ये काही प्रतिष्ठित नसणाऱ्या लोकांशी होते, त्यांची काहीतरी गुपितं होती जी दडवून ठेवली होती, हे ज्या वेळेला माझ्या लक्षात यायला लागतं त्यावेळेला पण मला धक्का बसतो की मला असं वाटतं की माझं घराणं नेहमी काय असावं, प्रतिष्ठित असावं, त्यांचे संबंध प्रतिष्ठित घराण्यांचे असावेत, ज्याच्यामुळे आज मला प्रतिष्ठेने मानवर करून चालते. पण तुम्ही शोधायला गेला तर कधी कधी काही वेळेला अशा प्रकारचे अज्ञात घराणे समोर येतात जे आतापर्यंत आलेले नसतात आणि त्यांची अज्ञात गुपितं पण उघड होतात आणि ती आपल्या घराण्याशी जोडली गेली असतील तर कधी कधी आपल्याला वाटतं की आता मी कोणाला तोंड द्यावं. ह्या गोष्टीला पण आपण काय केलं पाहिजे, या गोष्टीसाठी पण आपण तयार असलं पाहिजे, आपल्या मनाची तयारी असली पाहिजे. दुसरी एक गोष्ट आहे की ज्याला आपण अन्यन्य नातेसंबंध म्हणतो, तर अन्यन्य नातेसंबंध म्हणजे काय की आपल्या ध्यानीमनी नसताना अनपेक्षित एखादं नातं आपल्या समोर येतं. आपण आपली वंशावळी बनवत असतो बनवत असतो बनवत असतो मागे जात असतो, अचानक कोणीतरी व्यक्ती येतो म्हणतो नाही तुमच्या घराण्याशी माझा संबंध नाही, तुमच्या घराण्याशी माझं मानपान, तुमच्या घराण्याशी माझी सोयरी, हा अनपेक्षित एखादा व्यक्ती जेव्हा समोर येतो आपल्या तो बोलायला लागतो आणि त्याच्याकडे काहीतरी पुरावा असतो आणि आपण जे संशोधन केलंय त्याच्याशी तो पुरावा जुळत असतो, अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर मग गोष्टी फार गुंतागुंतीच्या होतात आणि काय निर्णय घ्यावा हे कळत नाही, तर याच्यासाठी पण आपण तयार असलं पाहिजे. सातवा मुद्दा गोपनीयतेचा म्हणजे की अशा काही गोष्टी असतात ज्या मागच्या 400 वर्षामध्ये कधी लक्षातच आलेल्या नाही. मी माझ्या घराण्याचा इतिहास शोधतो आणि ज्या वेळेला आत्ताचे साक्षी पुरावे शोधायला लागतो, मी आत्ता काही तंत्रज्ञानाची मदत घेतो त्याच्यामुळे मला वंशावळी खूप चांगल्या प्रकारे बनवता येते, त्याच्यामध्ये माझ्या असं लक्षात येतं की या काही नवीनच गोष्टी ज्या माझ्या घराण्याशी संबंधित नाहीत मला माहीत नाहीत पण आत्ता नवीनच उजेडात आलेल्या आहेत.
माझ्या पूर्वजांनी काहीतरी अचाट काम केले, चांगलं काम देखील असू शकतं त्याच्यामध्ये, आणि काहीतरी वाईट काम पण असू शकतं त्याच्यामध्ये. या गोष्टी माझ्या पूर्वजांनी केलेल्या आहेत, या नवीन गोष्टी जेव्हा मला ज्ञात होतात, ज्या आज तागत कुणाला माहित नव्हत्या, मला पण माहित नव्हत्या, अचानकच माझ्या समोर आल्या, त्यावेळेला पण मला धक्का बसतो. तर अशा नवीन गोष्टी, जसं या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं, आपण अमृत शोधायला चाललोय, पण विष समोर आलं तर ते पचवायची आपली ताकद पाहिजे. तशा या अज्ञात नवीन गोष्टी समोर आल्या तर ती पचवायची आपली ताकद पाहिजे. अन्यथा वर्तमान काळामध्ये आपण डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. कित्येक लोक डिप्रेशनमध्ये गेलेले मी पाहिलेले आहेत, की आमच्या पूर्वजांचा इतिहास असा काय, आम्ही त्यांच्याबद्दल पुस्तक लिहू शकत नाही, आम्ही बोलू शकत नाही, आम्ही आमचा मोठेपणा मिळवू शकत नाही, एक दोन गोष्टींमुळे ज्या नवीन गोष्टी समोर आल्या त्याच्यामुळे, तर आपण याची काळजी घेतली पाहिजे. तिसरा जो प्रकार आहे धक्कादायक गोष्टीचा, तो तिसरा प्रकार म्हणजे पारिवारिक अनुभव. बऱ्याचदा काय होतं की आपल्या कुटुंबामध्ये काहीतरी गोष्टी अशा असतात, किंवा कौटुंबिक गुपितं आपली काहीतरी अशी असतात, जी बाहेर माहीत नसतात. ज्यावेळेला आपण वंशावळी बनवायला लागतो आणि वंशावळीचे पुरावे शोधायला लागतो, आणि कोणीतरी चांगला खंदा इतिहासकार आपल्याला मिळतो, तो खंदा इतिहासकार ज्यावेळेला त्या गोष्टी शोधतो, त्यावेळेला आपल्याला कळतं की अरे, ह्या माझ्या परिवारामध्ये फार गोंधळ आहेत जे मला माहीत नाही, आणि ते गोंधळ कधी कधी काय होतात, धोकादायक होऊ शकतात. तर त्याची काही आपण एक 20-25 उदाहरणं पाहूयात. पहिलं जे उदाहरण आहे ते म्हणजे भूतकाळातलं अनियंत्रित वर्तन. म्हणजे माझे जे पूर्वज आहेत, मला सांगितलं जातं की माझे पूर्वज खूप मोठे राजा होते, महाराजा होते, सरदार होते, वतनदार होते, देशमुख होते, त्यांना मानपान मोठा होता. पण मी शोधायला जातो तेव्हा मला कळतं, अरे देशमुख होते, वतनदार होते, राजे महाराजे होते, ठीक, पण त्या माणसाचं वर्तन काही चांगलं नव्हतं. अत्यंत अनियंत्रित वर्तन होतं, प्रजेवर जुलूम करत होता, आयाश होता, बदफेली करत होता, कोणाचं ऐकत नव्हतं, जनतेकडून लुटत होता. अशा प्रकारचं अनियंत्रित वर्तन आपल्या पूर्वजांचं आपल्या समोर आलं तर आपल्या घराण्याबद्दल आपला भ्रमनिरास व्हायला लागतो. दुसरा मुद्दा म्हणजे पूर्वजांचा शोध. जे काही अज्ञात पूर्वज असतात त्यांचा आपल्याला मध्येच शोध लागतो. म्हणजे आपल्या पूर्वजांमध्ये काही अज्ञात व्यक्तींचा समावेश असू शकतो, ज्यांच्यामुळे आपल्याला काहीतरी नवीनच चमत्कारिक वाटायला लागतं, की ही व्यक्ती माझ्या घराण्याचा भाग का आहे, किंवा ह्या व्यक्तीने ह्या अशा गोष्टी का केल्या विचित्र, आणि हा कुठे होता, आणि हा कसा माझ्या कुटुंबाशी संबंधित आहे, आणि आजपर्यंत त्याची माहिती का धरून राहिली, का कोणी धरून ठेवली. असे अज्ञात पूर्वज आपल्या समोर येऊ शकतात. तिसरा मुद्दा म्हणजे वारशाचे नवीन वाद उपलब्ध होऊ शकतात, किंवा उत्पन्न होऊ शकतात. उदाहरणार्थ जर आपण भूतकाळ जर आपण शोधायला लागलो, खंगाळायला लागलो, तर आपण जसं म्हणतो की भूतकाळ म्हणजे कोळसा आहे, जेवढं उघडेल तेवढा काळाच निघतो तो. म्हणून लोक म्हणतात भूतकाळ शोधायला जाऊन. भूतकाळामध्ये तुम्ही मागामागे गेला तर 100% तुम्हाला तुमच्या भावकीमध्ये, भाऊबंधांमध्ये, पूर्वजांमध्ये कुठेतरी वारशाचे वाद निर्माण झालेले दिसतात, संपत्तीचे वाद निर्माण झालेले दिसतात. कुठेतरी जी वाटणी केली असते त्याच्यामध्ये असमानता दिसून येते. ती जर सगळ्याच्या लक्षात आली, म्हणजे मी माझ्या घराण्याचा इतिहास शोधतो, मी इतिहास शोधता शोधता असं लक्षात आलं की माझ्या पंजोबांनी जमिनीचा जास्त हिस्सा घेतला, आणि त्यांच्या भावाला, म्हणजे माझे चुलत पंजोब असतील त्यांना कमी हिस्सा दिला, तर त्या माझ्या चुलत पंजोबांचे जे वंशज आहेत आणि माझे वंशज आहेत, म्हणजे मी आहे, आमच्यामध्ये आता वादावादी भांडणं होऊ शकतील, की ते कागदपत्र सापडले. तर बऱ्याचदा असं होतं, लोक करायला जातात ते, आणि होतं दुसरंच, म्हणजे करायला गेलो गणपती आणि झाला त्याचा मारुती, असा प्रकार बऱ्याचदा या घराण्याच्या इतिहासामध्ये होतो. तर त्याच्याबद्दल आपण तयारी ठेवली पाहिजे, तर सर्व माणसं समजूतदार असली पाहिजेत, सर्वांना विश्वासात घेऊन ही गोष्ट केली पाहिजे. कुठलाही एकटा माणूस कुठला कागद शोधायला लागला, गेला त्याने 4 कागद शोधून आणले, भांडणाला कारण होतं, वाद विकोपाला जातात, आपण त्याची तयारी ठेवली पाहिजे. चौथा मुद्दा म्हणजे घराण्यातील मानसिक आजार. बऱ्याचदा काय होतं की एखाद्या कुटुंबामध्ये काही मानसिक आजाराची परंपरा असते, म्हणजे कोणी माणूस मतिमंद असतो, कोणी माणूस थोडा वेड्यासारखा करत असतो, कोणी माणसाला काहीतरी बोलताना त्रास होत असतो, तो तोतराच असतो, एखाद्या घराण्यामध्ये अशी मुलं जन्मतात. तर हे जे मानसिक आजार असतात, हे मानसिक आजार पण आपण म्हणतो, आपल्या घराण्यामध्ये अनुवंशिक असतील तर त्याची माहिती आपल्याला कळली तर आपल्याला धक्का बसतो. पाचवा प्रकार म्हणजे घराण्यातील शारीरिक व्यंग किंवा समस्यांची आपल्याला माहिती मिळते. बऱ्याचदा आपण बघतो की एखाद्या घराण्यामध्ये काय होतं की मुलं अपंगच पैदा होतात, त्यांच्यामध्ये ल्युकेमिया सारखा आजार असतो, की रक्तपेशी दुसरा एक प्रकार म्हणजे काही लोकांच्या रक्तपेशीच वाढत नाहीत, काही लोकांना ठराविक शरीर गटाचे आजार असतात, काही ठिकाणी आपण बघतो की तिरळी मुलं पैदा होतात, किंवा मगाशी मी म्हटलं तोतरा बोलणारा एखादा माणूस पैदा होतो, आणि पिढी दर पिढी, एक पिढी जाऊन दुसऱ्या पिढीमध्ये अशी काही ना काहीतरी अनुवंशिक आपल्याला काय होतात, लक्षणं असतात, ती लक्षणं समोर येत असतात. जर आपण आपल्या घराण्याचा सूक्ष्ममध्ये विचार केला तर कधी नाही कधीतरी जर आपल्या घरात असं काही व्यंग असेल, आपल्याला आढळून येतं, आपल्याला नंतर भीती वाटायला लागते, अरे माझ्या मुलांना पण पुढे हा आजार होईल का, किंवा माझी मुलं पण अशी शारीरिक व्यंग घेऊन निर्माण होतील का, कारण माझ्या पूर्वजांना तो आजार मला दिसून येतो. ह्या गोष्टी, ही गोष्ट पण काय करते, आपल्याला बऱ्याचदा धक्कादायक सिद्ध होते. त्यानंतर भ्रष्टाचाराचा संबंध. आपल्याला असं वाटतं की माझे पूर्वज म्हणजे अगदी संत ज्ञानेश्वर माऊली होते, आणि आपण म्हणतो की पुण्याचा पुतळाच होते असं आपण धरून चाललेलो असतो. कारण मला वाटतं मी चांगला आहे, माझी इतिहास चांगला आहे, तर माझे पूर्वज वाईट का असतात. बऱ्याचदा भूतकाळामध्ये आपण बघितलं तर वतनासाठी फितुरी करणे, गद्दारी करणे, पैसे घेऊन लाच देऊन किल्ले सोडणे, जमिनी विकणे,
अगदी महजर जे असतात ते लोकसभा असते त्यातले निर्णय फिरवणे अशा गोष्टी पण आपल्याला इतिहासामध्ये झालेल्या दिसून येतात, त्याचे पुरावे आपल्याला माहिती आहेत. तर मग माझे पूर्वज जर कदाचित अशा एखाद्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये मला दोषी आढळले तर मी जे सगळा डोलारा माझा मांडलेला असतो पुण्याचा तो डोलारा कोसळून पडायला वेळ लागत नाही. आठवं कारण म्हणजे पारिवारिक अस्वस्थता. काय होतं की ज्या वेळेला आपण हा इतिहास शोधतो तेव्हा इतिहासामध्ये त्या इतिहासाकडे बघण्याचे बऱ्याच लोकांचे बरेच दृष्टिकोन असू शकतात. मी माझ्या घराण्याचा इतिहास मला सापडला तर माझा माझ्या वडिलांचा माझ्या भाऊबंदांचा त्या इतिहासाकडे बघण्याचा एकच दृष्टिकोन नसेल. प्रत्येकाचा दृष्टिकोन त्याच्या विचाराचा स्वार्थाचा असू शकतो. त्याच्यामुळे जो इतिहास समोर येईल त्याच्याकडे जर हजार लोकांनी हजार दृष्टिकोनाने बघितलं तर भांडणं गदारोळ पण निर्माण होऊ शकतो, आपल्या परिवारामध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते. नववा भाग आहे तो म्हणजे विभाजनाच्या गोष्टी. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला आपल्या कुटुंबातलं भूतकाळामध्ये झालेलं विभाजन माहितच नसतं. माझे पूर्वज कुठल्या कारणाने वेगळे झाले किंवा एकाच घरामध्ये पाटीलकी होती, चार भाऊ वेगळे वेगळे झाले, तर नंतर कळतं की एकाच भावाने ती पाटीलकी हाडवली आणि चार भावांना परागंधा व्हायला लागलं. वतनाच्या बाबतीत पाटीलकीचं नाही म्हणा ते बारा बोलत जर कुठलीही वतन होती तर वतनाच्या बाबतीत असे प्रकार सर्रास होत असत. विभाजन कुठल्याही कारणाने होत असे. माझ्या भाव एखाद्या आपल्या पूर्वजाने दुसऱ्या जातीत लग्न केलं असेल, एखादा आपला पूर्वज असेल त्याने काही देवधर्माच्या चालीरीती तोडले असतील, एखादा आपला पूर्वज असेल तो शत्रूला जाऊन मिळालेला असेल, एखादा आपला पूर्वज असेल तो घाबरून त्याने एखादी साक्षी दिली असेल, फरारी झाला असेल, तुरुंगात पडलेला असेल, अनेक कारणे ज्याच्या काळामध्ये कारणामुळे आपल्याला भविष्यामध्ये भूतकाळामध्ये काय दिसतं आपल्या कुटुंबाचं विभाजन झालेलं दिसतं. आणि त्याचं जर समजा दुःखद कारण विभाजनाचं आपल्या समोर आलं तर मग वर्तमान काळात पण जर त्यांचे कोणी वारस समोरासमोर आले तर त्याच्यामध्ये भांडणं ताणतणाव असमानता निर्माण होऊ शकते. दहावा जो मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या घराण्याची जी असते ती अप्रत्याशित आपण म्हणतो की काही ना काही अपेक्षा असते. आपण आपल्या घराण्याचा इतिहास असाच असेल असं धरून चालतो आणि माझ्या घराण्याचा इतिहास असाच असला पाहिजे अशी आपण काय करतो मागणी करतो संशोधकांकडे किंवा आपण स्वतः पण जिथे शोधायला जातो तिथे आपली मागणी हीच असते की मला हे कागदपत्र द्या. पण काही काही वेळेला काय होतं की एखादी अप्रत्याशित अनपेक्षित गोष्ट आपल्या समोर येते. आपल्याला असं कळून येतं की आपण जी मूल्य मानतोय आपण जी मागणी करतोय माझ्या घराण्याचा इतिहास असा असायला पाहिजे पण माझे पूर्वजांची मागणी काहीतरी वेगळीच होती. मला वाटतं की माझे पूर्वज शिवाजी महाराजांचे एकनिष्ठ होते असं कळावं. पण इतिहासामध्ये गेलो तर मला कळतं की माझ्या पूर्वजांचं म्हणणं जे होतं ते स्वराज्यामध्ये राहायचं नव्हतंच. उदाहरणादाखल सांगतो अशा बऱ्याच गोष्टी होतात. म्हणजे इतिहासाची भूतकाळाची मागणी काहीतरी वेगळी, पूर्वजांची मागणी काहीतरी वेगळी आणि आपली मागणी काहीतरी वेगळी असते. मग पूर्वजांच्या मागणीमध्ये आणि आपल्या मागणीमध्ये जर इतिहासामध्ये फरक पडला तरी आपल्याला कधी कधी सहन होत नाही. अकरावा मुद्दा आहे तो म्हणजे घराण्यातील संघर्ष आणि वाद. बऱ्याच वेळेला काय होतं की एखादा घराणं खूप मोठं असेल, त्याचा वंशवृक्ष विस्तारलेला असेल, त्याच्या हातामध्ये सत्ता असेल, तर सत्तेसाठी खून पाडलेले आपण बघतो लोकांनी एकमेकांचे, वतनासाठी आपण खून पाडलेले बघतो. महाराष्ट्रामध्ये अनेक वाद प्रसिद्ध आहेत, रक्तरंजित वाद पिढ्यानपिढ्या झालेले आहेत. अगदी 60 वर्षाच्या माणसापासून ते 6 वर्षाच्या मुलापर्यंत किंवा 3 वर्षाच्या तान्या बाळापर्यंत पण लोकांनी खून पाडलेले आपण बघितले. ते घराण्यातले संघर्ष आणि वाद जर आपल्या समोर आले, मला वाटतं की माझं खूप मोठं नामांकित घराणं आहे पण मला कळतं की माझ्या घराण्यातल्या लोकांनी 4 पिढ्या एकमेकांचेच खून पाडलेले, मग त्याचं मी काय करणार? मग अशा घराण्याचा हा घराण्याचा इतिहास मी समोर नाही आणू शकत माझ्या, मग मला तोंड दाखवायला जागा नाही असं मला वाटतं. अशी जर गोष्ट समोर आली तर भूतकाळातली गोष्ट समोर आली तर वर्तमान काळामध्ये पण आपल्या जीवनामध्ये त्याचे परिणाम होऊ शकतात, आपल्या वागण्या बोलण्यामध्ये फरक होऊ शकतो, लोकांचा पण कदाचित आपल्याकडे बघण्याचा चुकीचा दृष्टिकोन निर्माण होऊ शकतो. त्यामुळे घराण्याचा इतिहास शोधताना फार काळजीपूर्वक शोधला पाहिजे. ज्या गोष्टी घडल्या त्याची संगती विश्लेषण कारण मीमांसा ही व्यवस्थित केली पाहिजे. तुम्ही चुकीच्या माणसाकडे ते काम सोपवलं आणि त्याने चुकीची कारण मीमांसा केली तर आपल्या घराण्याची प्रतिष्ठा वाढण्याच्याऐवजी घराण्याची बदनामी होऊ शकतो. 13वा जो मुद्दा आहे तो म्हणजे घराण्यातील कर्तृत्वाचे उदाहरण. बऱ्याचदा काय होतं की काही काही घराणे असतात त्या काही काही घराण्याने काय केलेलं असतं की काहीतरी खूप कर्तृत्व गाजवलेलं असतं. मला वाटतं की माझे पूर्वज खूप शूरवीर होते, त्यांनी किल्ला शेवटच्या श्वासापर्यंत लढवला. आणि बऱ्याचदा असं होतं की मला कळतं की माझे पूर्वजांनी किल्ला सोडून पळून गेले, माझ्या पूर्वजांनी पैसे घेऊन शत्रूला किल्ला हवाली केलेला. ह्या गोष्टी पण काही काही लोकांच्या दिसतात, उदाहरणादाखल म्हणतो. त्यामुळे घराण्यातील जे कर्तृत्वाचं उदाहरण आहे ते जर पॉझिटिव्ह असेल सकारात्मक असेल तर आपली मान उंचावते. पण बऱ्याचदा नकारात्मक बाबी पण समोर येऊ शकतात. एखाद्या घराण्याने जर 8 पिढ्या किंवा 10 पिढ्या सेवा केली असेल, ते राजकारणामध्ये असेल सैन्यामध्ये असेल, तर 10 पिढ्यामध्ये एक माणूस कुठला तरी कमजोर कडे निघतो. बऱ्याचदा बरीच माणसं कमजोर कडे निघतात. बऱ्याचदा आपण बघतो की बऱ्याच घराण्यांचा कल हा कधीच स्वराज्याकडे नव्हता, तो मुलांकडेच सातत्याने होता किंवा ज्यांना आपण स्वराज्याचे शत्रू म्हणतो त्यांच्याकडेच सातत्याने होता. तर हे जे काही त्या लोकांचं कर्तृत्व आहे ते कर्तृत्व काय असतं, त्यांनी स्वराज्यावर घाला घातला, त्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याला बाधा आणली, मराठ्यांचं राज्य कसं कमी होईल ते बघितलं, आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून लढणारे मावळे होते त्यांना दगाबाजीने कसं मारलं,
हे असे पण काही गोष्टी असतात त्या आपल्या समोर येऊ शकतात. जर कर्तृत्वाची चांगली उदाहरणं आली तर ठीक, नाही आली तर प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे घराण्यातील अस्तित्वाचा संघर्ष. बऱ्याच वेळेला आपलं घराणं स्वतःचं अस्तित्व राखण्यासाठी संघर्ष करत असतं, त्यावेळेला त्यांना कधी कधी शत्रूशी पण हात मिळवणी करावी लागते, कारण स्वतःचं अस्तित्व राखायचं असतं. बऱ्याच घराण्यांनी आपल्याला महाराष्ट्रामध्ये असं दिसतं, आपण जेव्हा पुढे घराण्याचा इतिहास पाहणार होतो या मालिकेमध्ये एकेका वेगळ्या वेगळ्या, त्यावेळी लक्षात येईल, त्यामुळे आता नाव नाही घेत आहे, पण पुष्कळ घराण्यांनी स्वतःचं अस्तित्व वाचवण्यासाठी स्वराज्याच्या विचारापासून हरकत घेतलेली आपल्याला आढळून येते, त्यामुळे आपल्याला धक्का बसतो. कारण आपण सर्वजण आज स्वतःला शिव छत्रपतींचे पाईक समजतो, त्यांच्या विचारांचे पाईक समजतो, स्वराज्याचे खंदे समर्थक समजतो, आणि माझ्याच पूर्वजांनी स्वतःचं अस्तित्व वाचवण्यासाठी इंग्रजांशी तह केला असेल, सिद्धीशी तह केला असेल, पोर्तुगीजांच्या आश्रयाला पळून गेले असतील किंवा मुघलांना जाऊन मिळालेले असतील, आणि शेवटपर्यंत मुघलांसोबतच राहिले असतील ते, काही झालं तरी पण त्यांनी कधी मराठींची बाजू घेतली नसेल, तर मग मात्र मला कधी कुठेतरी माझ्या इतिहासाला किंवा माझ्या कुळाला बट्टा लागला असं वाटायला लागतं. कारण ती गोष्ट माझ्या पूर्वजांनी जरी अस्तित्वासाठी त्यांचं वाचवण्यासाठी त्या काळात केली असेल, तरी आजच्या काळामध्ये आजच्या परिपेक्षामध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा त्याला गद्दारी मान्यता देतो. त्यामुळे ह्या अस्तित्वाचा जो संघर्ष आहे तो पण आपण व्यवस्थित समजून घेतला पाहिजे, नाहीतर त्याने पण काय होऊ शकतात, आपल्या घरामध्ये आज भांडणं होऊ शकतात. 14वा मुद्दा आहे तो म्हणजे घराण्याची मानहानी. बरेच गोष्टी आपल्या घराण्यामध्ये असे घडून गेलेल्या असू शकतात की ज्याच्यामुळे आपल्या घराण्याची मानहानी झालेली असते. म्हणजे आपल्या घराण्यातल्या कोणी धर्मांतर केलेलं असतं, आपल्या घराण्यातल्या कोणी असतो त्याला कर व्यवस्थित भरलेलं नसतो म्हणून त्याला पकडून तुरुंगात टाकलेलं असतं, आपल्या घराण्यातल्या कोणी एखादी व्यक्ती असेल त्याने काहीतरी स्त्री बरोबर एखादा गुन्हा केला असेल तर त्या व्यक्तीला शिक्षा झालेली असते, तर अशा काही मानहानिकारक गोष्टी पण आपल्या घराण्याच्या या संशोधनामध्ये समोर येऊ शकतात आणि आपल्याला धक्का बसू शकतो. 15वा मुद्दा म्हणजे घराण्यातील नकारात्मक गोष्टी. पुष्कळ गोष्टी अशा असतात की आपल्या घराण्यातील घराण्याचा इतिहास किंवा घराण्यातील काही व्यक्तींचा इतिहास हा फारच नकारात्मक असतो. म्हणजे ती व्यक्ती दगलबाज, वतनासाठी लोभी, किंवा आपण म्हणतो की दांडगाई करणारी, न ऐकणारी, जुलूम जबरदस्ती करणारी, आय्याशी करणारी, पैशासाठी बाजू बदलणारी घरी घरी, अशी एखादी व्यक्ती आपल्या घराण्यामध्ये असू शकते, अनेक व्यक्ती असू शकतात. आणि ती नकारात्मक बाजू जी आहे ती नकारात्मक बाजू आपल्या समोर आली तर आपल्याला कधी कधी असं वाटतं की आता मान कुठे वर करून फिरून येईल. 16वी गोष्ट म्हणजे घराण्याची बदललेली ओळख. आत्ता मी जी माझ्या घराण्याची ओळख सांगतोय ती भूतकाळामध्ये असेलच असं नाही. भूतकाळामध्ये माझ्या घराण्याची ओळख कदाचित सकारात्मक असेल, आत्ता नकारात्मक झाली असेल, आणि आत्ता नकारात्मक असेल भूतकाळामध्ये ती आत्ता सकारात्मक असेल भूतकाळामध्ये ती नकारात्मक झालेली असू शकेल, उलटं पण होऊ शकतं. त्याच्यामुळे काय आहे की असं धरून चालू नका की आज जी माझ्या घराण्याची ओळख आहे ती मी इतिहास शोधल्यावर तीच ओळख मला सापडेल, मला कदाचित काहीतरी मला माहीत नसलेली ओळख सापडेल आणि मग ती दडवणं अवघड होऊन जाईल. कारण आपणच ते भूत जे असतं ते भूत बाटलीतून बाहेर काढलेलं असतं, त्यामुळे आपणच ते आत नाही टाकू शकत. एकदा बाहेर निघाला की बाहेर निघाल. काही गोष्टी गुपित असतात, काही लोकांच्या घराण्याच्या नकारात्मक बाबी कधीच समोर आलेल्या असतात. आपण जातो, आपण ते जमीन खाण्याला लागतो परत आणि ते भूत बाहेर येतं आणि ते काही काय केले आत जात नाही. बऱ्याच लोकांचा असा झालेला प्रॉब्लेम समस्या मी पाहिलेली आहे माझ्या डोळ्यात. 16वा मुद्दा म्हणजे 17वा मुद्दा म्हणजे पारिवारिक भेदभाव. आपल्याला असं दिसतं की माझ्या कुटुंबामध्ये काही लोकांना असमानतेशी वागणूक देत होते, त्यांना त्यांचा हिस्सा देत नव्हते, त्यांना माणूस समजत नव्हते. माझ्या कुटुंबातल्या कुटुंबातच या गोष्टी झाल्यात गृहीत धरा. मी जेव्हा इतिहास शोधतो तेव्हा मला कळतं की एखाद्या भावाला दुजा भावाने वागवलं जातं, त्याला हिस्सा दिला जात नाही, संपत्तीतला असेल नसेल तो त्याला कमीपणा दाखवला जातो, त्याला गावातून हद्दपार केलं जातं, त्याची हेटाळणी केली जाते. अशा जर काही गोष्टी समोर आल्या आणि त्यांचे जर वंशज आज तुमच्या शेअर्स बरोबर असतील तर त्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला जाऊ शकतो. म्हणजे माझ्या पूर्वजांनी त्यांच्या भाऊबंधांना कुठल्या जर चुकीची वागणूक दिली असेल, असमानता भेदभावाची वागणूक दिलेली असेल आणि त्यांचे वंशज आज माझ्यासमोर बसले तर ते माझ्याकडे बघताना वेगळ्या नजरेने बघू शकतात. हे पण भूत एक आहे ते बाटलीतून बाहेर येऊ शकतो. 18वा जे मुद्दा आहे ते म्हणजे भूतकाळातले वाईट अनुभव. म्हणजे आपल्या पूर्वजांना जर भूतकाळामध्ये काही वाईट अनुभव आले असतील, उदाहरण द्यायचं झालं तर अस्पृश्यतेचा सामना करावा लागला असेल, जातीभेदाचा सामना करावा लागला असेल, त्यानंतर आपण म्हणतो की अन्यायाचा सामना करावा लागला असेल आपल्या पूर्वजांना, त्या गोष्टी आपल्या समोर आल्या तर आपल्यासाठी त्या गोष्टी दुःखप्राय असतात. कधी कधी सहन करणं अशक्य होतं की माझ्या पूर्वजांना हे सगळं का सहन करावं लागलं आणि त्याची कारणं पण सापडत नाहीत आणि कारणं सापडली तरी कुणाला जबाबदार धरावं कळत नाही, त्याची कुठेतरी ओरखडे आपल्या वर्तमान काळावर पण उमटलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे भूतकाळातल्या आपल्या पूर्वजांच्या बाबतीतले वाईट अनुभव पण आपल्याला कळून येऊ शकतात. 19वा मुद्दा आहे तो म्हणजे शोषणाची कहाणी. आता हे काय झालं की माझ्या पूर्वजांना वाईट अनुभव आले, याच्या उलट होऊ शकतं की माझ्या पूर्वजांनीच कोणाचं तरी शोषण केलं असं मला आढळून येऊ शकतं की माझे पूर्वज यांनी शोषण केलेलं आहे, यांनी कुळांचं शोषण केलेलं आहे, त्यांना राबवलेलं आहे, त्या वेठबिगारी केलेली आहे, पैसे दिलेले नाहीत वेळच्या वेळेला, अस्पृश्यतेला बढावा दिलेला आहे माझ्या पूर्वजांनी. ह्या गोष्टी जर माझ्या समोर आल्या तर मला धक्का बसतो आणि
जरी त्या गोष्टी माझ्या पूर्वजांनी केलेल्या असल्या तरी मला असं वाटतं की आता तो कलंक घेऊन मला जगावं लागेल. हे तुम्ही इतिहास नाही शोधला तर तुमच्या लक्षात नाही येईल, पण इतिहास शोधायला गेल्याने असं काही बाहेर पडलं तर बऱ्याच आपल्या मित्रांना त्याच्यामुळे दुःखप्रय अनुभव आलेले मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत. विसावा मुद्दा आहे तो म्हणजे अन्यायाच्या कहाणी. आता हे दोन्ही प्रकारचे आहेत, माझ्या पूर्वजांनी अन्याय केले अत्याचार केले त्याच्या आपल्याला कहाण्या समोर येतात, आणि आपल्या पूर्वजांवर कोणी अन्याय केले अत्याचार केले त्याच्या पण कहाण्या आपल्या समोर येतात, आणि त्या कहाण्या खऱ्या का खोट्या हे व्हेरीफाय करण्यासाठी पुरावे सापडत नाही. फक्त कहाण्या आपल्याला कथांमधून दंतकथांमधून आख्यायिकांमधून आपल्या समोर येत राहतात. आपण ज्या ज्या वेळेला मागे जाऊन चौकशी करायला लागतो, आपण दुसऱ्या गावामध्ये जाऊन चौकशी करायला लागतो, तेव्हा आपल्याला कळतं की अरे तुझे पूर्वज गाव सोडून गेले होते कारण त्यांना काढून टाकलं होतं, कारण ते अत्याचारी होते, त्यांना सगळ्यांनी मिळून पिटाळून लावलं. किंवा अशी पण गोष्ट समोर येते की माझ्या पूर्वजांना काहीतरी एखादं अशी गोष्ट समोर आली की त्यांना गाव सोडून पळून जावं लागलं. म्हणजे काही काही ठिकाणी नरबळीची प्रथा होती किंवा कोणाला तरी बळी द्यायची प्रथा असायची, काही काही गावामध्ये होती ती शिवकाळामध्ये पण आज पण लोक देतात. ते एखाद्या घराण्यावर जर ती वेळ आली की तुझ्या घराण्याचाच माणूस बळी द्यायचा तर तो माणूस पळून जात असेल. किंवा एखादा आपण म्हणतो की एकटा माणूस असं काही करायचं म्हणतो तर बाकीचे लोक त्याला पळवून लावत असत. हे अशा अन्याय अत्याचाराच्या प्रथा परंपरांच्या अनेक कहाण्या आपल्या समोर येऊ शकतात, दोन्ही बाजूने सकारात्मक नकारात्मक. त्याचा पण आपण काय केलं पाहिजे, मनाची आपल्या तयारी ठेवली पाहिजे. दुसरी गोष्ट की मला असं वाटतं की माझे पूर्वज होते ते लढवय्ये होते, आक्रमक होते, त्यांनी कधी पाऊल मागे घेतलं नाही, शेवटच्या श्वासापर्यंत लढत होते. असं आपण आपल्या पूर्वजांची नेहमी आक्रमक किंवा अग्रेसिव्ह प्रतिमा आपण बनवलेली असते. माझे पूर्वज म्हणजे हा हातामध्ये तलवार घेऊन घोड्यावर बसून तो रागाने कोणाला तरी मारायला चाललाय ही प्रतिमा असते. पण बऱ्याचदा आपल्याला असं आढळून येतं की आपल्या पूर्वजांनी स्वतःचं वतन वाचवण्यासाठी, स्वतःची देशमुखी वाचवण्यासाठी, स्वतःची पाठीलकी किंवा दुसऱ्या गोष्टी वाचवण्यासाठी संरक्षणात्मक भूमिका घेतलेली आहे. म्हणजे औरंगजेबाने जेव्हा महाराष्ट्रावर आक्रमण केलं आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी येसूबाईंना कैद झाली, महाराणी येसूबाई कैदेमध्ये होत्यास जवळपास कोकणमधला थोडासा भूभाग सोडला तर सगळा भूभाग मुलांच्या ताब्यात गेला होता. तेव्हा मुलांनी काय केलं, सर्व वतनदार देशमुख देशपांडे कुलकर्णी गावातले बोलवले आणि आता तुम्ही आमच्यासाठी काम करायचं म्हणून सांगितलं. आता हे वतनदार देशमुख देशपांडे मुघलांच्या दरबारामध्ये हजर झाले स्वतःची वतनपत्र घेऊन. महाराणी येसूबाई तिथेच कैदेत आहे, शाहू महाराज पण बाल शाहू महाराज तिथेच कैदेत. कालपर्यंत हे लोक शाहू महाराजांना आणि महाराणी येसूबाईंना मुजरा करत होते, आज हे लोक त्यांच्यासमोर मुघलांसमोर कागदपत्र घेऊन आले. त्यांनी गद्दारी केली का नाही केली, त्यांनी संरक्षणात्मक भूमिका घेतली. माझं वतन शापोत्र होते राज्य बदलत, मग माझ्या पूर्वजांनी अशा गोष्टी केल्या आहेत हे जर माझ्या लक्षात आलं तर एखादा पूर्वज असा असतो एखाद्याचा की जो परागंदा झालेला असतो, त्याने कधी मुघलांशी समझोता केलेला नसतो. म्हणजे आता वाईच्या दत्ताजी पिसाळांचं उदाहरण सांगतो, तो माणूस परागंदा झाला. त्याने जितक्या वेळा वाईवर आक्रमण झालं तितक्या वेळा त्यानं घरदार सोडलं, वाडे जाळले, त्याची बायका मुलं मारली गेली, तरी पण त्यानं मुघलांशी समझोता केला नाही. तो वतनासाठी त्यांच्या दारामध्ये गेला असेल, पण ते सूर्याजी पिसाळने जो दंगा केला त्याच्यासाठी, पण तो स्वतःहून कधी स्वराज्याची बाजू सोडून मुघलांना सामील झाला नाही. किंवा पाटणकर घराणं आहे आपण म्हणतो याचं, पाटणचं, त्यांनी पण कधी काय केलं नाही की कधीच मुघलांची बाजू घेतली नाही. किती पण बिकट परिस्थिती एवढी, त्यांनी कधी मुघलांच्या दरबारामध्ये हजर झाले नाही. अशी काही घराणे आपल्याला सापडतात, त्याचबरोबर काही घराणे अशी पण सापडतात ज्यांनी आपलं वतन शाबूत राहावं म्हणून तिकडं यांच्याकडे जाऊन मुघलांकडे जाऊन स्वतःसाठी काही पत्र घेऊन आलेले आहेत की हा तुम्ही या घराण्याच्या आता भागीदार आहात, तुम्ही या घराण्याच्या आता वारस आहात, तुम्ही या वतनाशी इथून पुढचे हिस्सेदार आहात. त्याच्यामध्ये मोठमोठी घराणी सामील आहेत जी शिवाजी महाराजांच्या कधी काळी नजदीक होते, ते लोक पण मुघलांकडे जाऊन त्यांनी ती वतनपत्र आणल्याच्या वारसाने त्यांची पत्र पुरावे उपलब्ध आहेत. माझ्या पूर्वजांनी अशी संरक्षणात्मक भूमिका घेतली असेल ज्या वेळेला खरोखर त्यांची गरज होती स्वराज्यासाठी किंवा शिवकार्यासाठी, आणि हे जर माझ्या समोर आलं तर मला ते धक्कादायक होऊ शकतं. दुसरी गोष्ट आहे की 22वी गोष्ट म्हणजे कुटुंबातील जीव लगांचं गमावून. बऱ्याचदा असं होतं की आपल्या घराण्यातल्या काही लोकांना आपण गमावतो, आपल्या पूर्वजांना गमावतो, त्यांचं अपघातामध्ये निधन होतं. म्हणजे एखादा माणूस खूप लढवाया असतो, त्याचा काहीतरी अपघात होतो, त्याला मृत्यू खरं तर रणांगणावर यायला पाहिजे पण चुकीच्या कारणाने मृत्यू होतो त्याला. किंवा एखादा माणूस खूप लढवाया असतो, त्याला शत्रू पकडून नेतो, त्याच्या हालहाल करून त्याला मारलं जातं. एखादा मनुष्य असतो तो रणांगणावर लढण्याच्या ऐवजी आपण म्हणतो की कुठल्या तरी आजाराने मृत्यूमुखी पडतो. किंवा एखादा चांगला मनुष्य असतो त्याच्यावर राजाची इतराजे होते, त्याला गद्दार ठरवलं जातं. आणि संताजी घोरपडेंचं पण उदाहरण आपल्या समोर आहे की राजाराम महाराजांची त्यांच्यावर गैरमर्जी झाल्यानंतर शेवटी त्यांना रानुमाळ भटकावं लागलं. तर ही कुटुंबातील माझे जे जीवलग आहे त्या जीवलोगांची जर अशी काही शोकांतिका झालेली असेल ती मला कळाली तर माझ्या हृदयाला घरं पडायला लागतं. 23वा मुद्दा आहे ते म्हणजे पारिवारिक खोटे दाग. बऱ्याचदा असं असतं की आपल्याला दिसून येतं की पैसा मिळवण्यासाठी, वतन राखण्यासाठी, जमीन हडपण्यासाठी माझ्या पूर्वजांनी खोटे दावे केलेले आहेत, दुसऱ्याच्या वतनाच्या जमिनी हडपलेल्या आहेत, त्यांचं शोषण केलेलं आहे, जुलूम जबरदस्ती केलेली आहे. हे जे खोटे दावे परिवारामध्ये लोक करतात भावानेच भावाला त्याचा हिस्सा हडपण्यासाठी किंवा भावानेच भावाला त्याचा हिस्सा न देण्यासाठी किंवा त्याचं शोषण करण्यासाठी खोटे दावे करून
त्या वतनावर कब्जा केलेला आहे. एका भावाला ज्याच्याकडे सैन्य नाही किंवा ताकद नाही त्याला परागंदा केलेला आहे. ह्या अशा पारिवारिक खोट्या दाव्यांची पण पोल जी असते ती पोल होऊ शकते. आपण जर घराण्याचा इतिहास शोधला तर बऱ्याचदा होते. त्याच्यामुळे आत्ताच्या काळामध्ये काय होतं की ताणतणाव निर्माण होतात आपल्या सर्व भाऊबंधांमध्ये. 24वा जो प्रकार आहे तो म्हणजे सामाजिक स्थितीमध्ये बदल. आज मला असं वाटतं की मी खूप प्रतिष्ठित घराणं आहे, माझं आडनाव चांगलं आहे, मी 96 कुळीमध्ये आहे वगैरे वगैरे. पण जेव्हा मी माझा इतिहास शोधतो तेव्हा मला कळतं की अरे आजची जी माझी सामाजिक स्थिती आहे ती जुन्या काळामधली नव्हती. बऱ्याच लोकांच्या बाबतीत असं आढळून येतं की आज ज्यांनी मराठा घराणी म्हणून नाव लावलं आणि प्रतिष्ठित आहे त्यांचा इतिहास शोधला तर ते कुठल्या तरी दुसऱ्या जातीशी किंवा समाजाशी जोडलेला आढळून येतो मागं गेलं तर. त्यामुळे ते लोक तर शोधतच नाही, तो विषय वेगळा आहे. ज्यांना माहिती त्यांनी बऱ्याच लोकांनी कागदपत्र देऊन ठेवलेलं आजकाल ती कागदपत्र समोरच येऊ देत नाहीत. परंतु काही लोकांची कागदपत्र समोर आली किंवा त्यांनी कोणाला दाखवली नाहीत. पण माझं मला कळलं की माझं घराणं आज मी म्हणतो प्रतिष्ठित घराणं आहे पण मी कुठल्या तरी दुसऱ्या जातीशी संबंधित आहे. मी समाजातल्या कुठल्या तरी खालच्या वर्गाशी संबंधित होते माझे पूर्वज. आणि ती तिथून त्यांची भरभराट कशी झाली काही वेळेला खरेपणाने किंवा काही वेळेला खोटेपणाने माझ्या पूर्वजांनी कशा रीतीने स्वतःला प्रतिष्ठित बनवलं हा जो सामाजिक स्थितीतला बदल आहे तो जर मला कळला तर मला धक्का बसू शकतो. 25वा मुद्दा म्हणजे पूर्वजांचे नैतिकतेमधला भेद. आज मी म्हणतो की मला स्वराज्यासाठी लढायचं, आज मी म्हणतो मी शिवछत्रपतींच्या विचाराचं आहे, आज मी म्हणतो की जी भूमिका शिवछत्रपतींच्या आयुष्यामध्ये होती किंवा त्यांची जी भूमिका नैतिकता होती तीच माझी भूमिका आज. पण आपण जर जुन्या काळामध्ये जाऊन बघितलं तर आपल्याला कळतं की अरे माझ्या पूर्वजींची भूमिका नव्हतीच. आज जी भूमिका मी मानतोय ती माझी, मी वंशावळी काढली तर त्या वंशावळीमधल्या मागच्या 10 पूर्वजांची भूमिका सातत्याने स्वराज्याच्या विरोधामध्ये होती, इंग्रजांना साथ करणारी होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पण ते इंग्रजांच्याच अंकित राहिले होते, त्यांनी कधीच प्रजेचं भलं केलं नाही. कित्येक संस्थानिक असेच होते ज्यांनी इंग्रजांची सेवा केली, प्रजेचं भलं कधीच केलं नाही. नावं घ्यायची काही गरज नाही, आपल्या सगळ्यांना माहित आहे. विषय हा होतो की माझा आत्ताचं नैतिक आचरण किंवा माझ्या आत्ताची नैतिक मूल्य आणि माझ्या पूर्वजांची नैतिक मूल्य जुळत नाहीत असं जर का मला आढळून आलं इतिहासाचा शोध घेतल्यावर, मग मला जो जबरदस्त धक्का बसतो तो पचवणं फार अवघड होतं. कारण मला आता वाटायला लागतं की मी तर मोठा हा मानलाय पण हा माझा इतिहास कळला घराण्याचा पूर्वजांचा दोघ मला आता नावं ठेवतो की तुमच्यामुळे एवढी एवढी हानी झालेली आहे, तुमच्यामुळे एवढं एवढं नुकसान झालेलं आहे, तुम्ही सातत्यानं विरोधातील भूमिका घेतली चांगुलपणाच्या, तुम्ही सतत वाईटाचीच साथ दिलेली आहे तुमच्या पूर्वजांनी, आता तुम्ही चांगुलपणाचे गोरी का गातात हा प्रश्न माझ्यासमोर निर्माण होतो. आणि मग मला कुठेतरी ते धक्का पचवणं जड जातं. 26वा मुद्दा आहे तो म्हणजे आपत्तींचा सामना. बऱ्याचदा असं होतं की आपल्या पूर्वजांना अनेक आपत्तींचा सामना करावा लागतो. त्याच्यामध्ये परचक्र येतं, शत्रूचं सैन्य येतं, आक्रमण होतं, लुटालूट होते, मारामार होते, रोगराई पसरते, दुष्काळ पडतात आणि आपल्या पूर्वजांची पूर्णपणे वाताच झालेली आपल्याला दिसते की आपले पूर्वज गोरगरिबासारखं दयावानासारखं इथून तिथे तिथून येते तिथून येते भटकत आहेत की कुठेतरी त्यांना आसरा मिळेल. आणि त्यांना कुठेच आसरा मिळत नाही, जिथे आसरा मिळाला तिथे पण त्यांना पोटापुरतं मिळत नाही, त्यांचं शोषणच होते. ह्या सगळ्या गोष्टी पण आपल्या समोर येऊ शकतात आणि आपल्या पूर्वजांना ह्या ज्या आपत्तींचा सामना करावा लागला ते जर आपल्याला कळालं आपलं मन भरून येतं, आपल्याला स्वतःला पण दोषी वाटू लागतं काही काही माणसांना. ही गोष्ट पण आपण काय घेतली पाहिजे, ध्यानात घेतली पाहिजे. 27वा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे कुटुंबातल्या सदस्यांची जी आपण वंशावळ बनवतो ती वंशावळ एक कधीच येत नाही. काही काही घराण्यांचं मी बघितलेलं आहे की त्यांनी 4 वेगवेगळ्या लोकांकडून वंशावळी बनवल्यात किंवा 4 लोकांनी 4 वंशावळी बनवल्यात. त्याच्यामध्ये पूर्वजांची नावं मागं पुढे आहेत, काही दत्तक नावांमध्ये घोळ आहे, काही मुलींच्या नावांमध्ये घोळ आहे. काही ठिकाणी आपल्याला असं आढळून येतं की काही वारशाचे वाद आहेत त्याच्यामुळे काही नावं लंपासच केलेली आहेत. ते हे वंशावळ्यांमध्ये जर भिन्नता आढळली आपण काय करतो, नेहमी आपल्या सोयीशी आपल्याला प्रतिष्ठित वाटणारी वंशावळ जो बनवून देईल ती वंशावळ त्या माणसाकडे आपण जातो आणि आपली सोयीची वंशावळ बनवून घेतो. पण वंशावळ अनेक लोक बनवू शकतात, लक्षात ठेवा. तुमच्या घराण्याची इतिहासकार बनवू शकतात, भाटेळवी बनवू शकतात, काही उत्साही अभ्यासक असतात ते बनवू शकतात, काही घराण्यातल्या लोकांकडे ऑथेंटिक कागदपत्र असतात जी कोणाला उपलब्ध झाली नसतात ते बनवू शकतात. त्याच्यामुळे वंशावळीमध्ये जर वेगळेपणा आला आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी मला मान खाली घालणाऱ्या आल्या माझ्या पूर्वजांच्या, तर मग माझ्यासाठी माझ्या घराण्याचा मोठेपणा सांगणं किंवा इतिहास सांगणं मुश्किल होऊन जातं. हे काही पारिवारिक धक्कादायक अनुभव आपल्याला काही येऊ शकतात घराण्याचा इतिहास शोधताना येऊ शकतात. आता आपण पुढचा प्रकार बघूया. पुढचा प्रकार म्हणजे वैवाहिक अनुभव. ही फार महत्वाची गोष्ट आहे कारण बाकी सगळे जर धक्कादायक अनुभव आले तर आपण ते पचवू शकतो. चला राजकारणाचा भाग होते, समाजकारणाचा भाग होते, परिस्थितीचा भाग होते. पण वैवाहिक जीवनामध्ये काही समस्या निर्माण झाल्या असतील किंवा दुसरे काही अनुचित गोष्टी झाल्या असतील तर तो धक्का पचवून आपल्याला जड जातं कारण त्या गोष्टी आपल्या पूर्वजांनी जाणीवपूर्वक केलेल्या असतात. आता या गोष्टी कुठल्या आहेत, तर पहिली गोष्ट म्हणजे कधी कधी आपल्या लक्षात येतं की आपल्या पूर्वजांचे काही गौण नातेसंबंध होते. गौण नातेसंबंध म्हणजे काय की आपल्याला कमीपणा आणणारे नातेसंबंध. आपल्या पूर्वजांचे रक्तसंबंध काही अशा लोकांचे होते की आपल्याला आज ती रक्तसंबंध आपण सांगितले तर कदाचित आपल्या आजची आपली समाजातली प्रतिष्ठा आहे ती कमी होऊ शकते. हे गौण रक्तसंबंध आपण आपल्या पूर्वजांचे उघडकीला येऊ शकतो.
दुसरा भाग म्हणजे अनैतिक संबंधांचा इतिहास. बऱ्याच घराण्यांमध्ये आपण बघतो की पूर्व जे आहेत आपले, पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही दोन दोन चार चार बायका करू शकायचा, त्याचा काही विषय नाही, ती प्रथाच होती. म्हणजे अगदी 400 वर्षापूर्वी आणि आत्ता आत्ता पण पेशवे 1818 पर्यंत ती प्रथा चालतच होती. एका माणसाने किती बायका कराव्यात त्याला काही मर्यादा नव्हती, पण एका माणसाने 4 बायका करून पण ते बाहेर कुठेतरी तो तोंड मारायला जातोय, कुठल्या तरी बाईचं शोषण करतोय, कुणाला तरी उचलून नेतोय, कुणाला तरी पाठवतोय, कुणाला तरी बिटाळ करतोय, कुठेतरी पळून जातोय. काही घराण्यांमध्ये आपल्याला या अनैतिक संबंधाचा इतिहासच दिसतो की पिढ्या दोन पिढ्यामध्ये कोण नाही कोणतरी अनैतिक संबंधांमध्ये कुठतरी कोर्टात गेलेला आहे, त्याला अडकवलेला आहे, शिक्षा झालेली आहे, सापडलेला आहे, आरोप झालेले आहेत आणि त्या घराण्याचं नाव खराब झालेलं. मग हे जर तुम्ही इतिहास खाण्याला गेला तर इतिहास खांता खांता घराण्याचा अमृताच्या ऐवजी एक भयानक विष पण समोर येऊ शकतं. तिसरी गोष्ट म्हणजे वैवाहिक खोटी माहिती. बऱ्याचदा आपल्याला असं समजतं की सांगितलं जातं, हा माझे पूर्वज होते, त्यांनी या अमुक अमुक खानदानाशी मोठ्या लग्न केलेलं होतं, अमुक अमुक मोठ्या घराण्याशी माझी सोयरीक होती. पण मी इतिहास शोधतो तेवढं मला कळते की अरे नाही, खोटं सांगितलेलं आहे त्यांनी. त्यांची ज्या घराण्याची सोयरीक होती ते घरांत तेवढं मोठं नव्हतं, तुला मुलाचं नव्हतं. आणि खोटी माहिती तज्ज्ञ सांगितलेली आहे की आमचं या घराण्याशी नातं आहे, किंवा आम्ही अमुक अमुक वंशामधले आहोत, आम्ही अमुक अमुक देवतेचे वंशज आहोत, अमुक अमुक कुळाचे वंशज आहोत. आणि नंतर कळते की हे तर खोटं आहे, त्यांनी जाणूनबुजून त्या कुळामध्ये शिरलेले आहेत, किंवा कुळ लपवलेले आहे त्यांनी, त्यांचा इतिहास लपवलेला. लग्न सांगताना बऱ्याचदा मुलगी मिळत नाही म्हणून लोक काय करत असत की लपवत असत स्वतःची माहिती, खोटी माहिती सांगून मुलगी मिळवत असत. मुलीच्या बाबतीत पण बऱ्याचदा तसं होत असेल की मुलीची माहिती लपवली जात असेल तिचं लग्न होत नसेल तर. आणि ह्या खोट्या विवाह संबंधांची पण माहिती आपल्यासमोर येऊ शकते. चौथी गोष्ट म्हणजे विवाहितांच्या अंतर्गत समस्या. म्हणजे पूर्वजांनी आपले जे विवाह केले असतील त्याच्यामध्ये काही अंतर्गत समस्या असतील, त्यांचं एकमेकांशी जुळत नसेल नवरा बायकोचं, अनेक समस्या त्यातून निर्माण होत असतील, काही वतनाचे दावे निर्माण झालेले असतील, त्याच्यामुळे मारामाऱ्या झालेल्या असतील भाऊबंधांमध्ये सोरेकीमध्ये, त्या अंतर्गत समस्या, नवरा बायकोमध्ये काही बाचाबाची हानामारी होऊन त्यांनी एकमेकांचे खून पाडलेले असतील, तर ह्या गोष्टी पण जर समोर आल्या तर आपल्याला ते धक्कादायक होऊ शकतं. पाचवी गोष्ट म्हणजे कुटुंबातील छुपे नातेसंबंध. बरेच नातेसंबंध असतात कुटुंबातले, ते दडवून ठेवले जातात. म्हणजे पूर्वीच्या काळी पुष्कळ लोक असतात, आपण कुणबीन म्हणजे काय व्हिडिओ बघितला तुम्ही पाहू शकता तो, की कुणबीन हा गुलामगिरीचा एक प्रकार होता, स्त्री दासीला किंवा स्त्री गुलामीला गुलामाला कुणबीन म्हणत असत. त्याचा शेतकऱ्याच्या कुणबी बायकोशी काही संबंध नाही. ज्याच्याकडे पैसा असेल तो माणूस त्या काळामध्ये कुणबीन विकत घेऊ शकत असे. काही लोक कामासाठी कुणबीन विकत घेत असत, काही लोक आयशी करण्यासाठी कुणबीन विकत घेत असत. मग माझ्या पूर्वजांनी असं काहीतरी केलेलं आहे आणि त्यातून काहीतरी आपत्ती जन्माला आलेलं आहे हे जर मला कळलं आणि त्याचा कुठेतरी माझ्याशी संबंध लागतो मला कळलं, गडबड होतो. काही लोक जुन्या काळामध्ये जाणून बुजून अंगवस्त्र ठेवत असत. म्हणजे अंगवस्त्र म्हणजे ठेवलेली बाई, की जी लग्न संबंधाव्यतिरिक्त घरामध्ये आणून ठेवलेली बाई आहे, तिला मुलं झाली तर तो एक व्हिडिओचा विषय की अंगवस्त्र म्हणजे काय आणि ती काय समस्या होती. जर तुम्हाला ते ऐकायचं असेल तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये, आपण त्या विषयावर पण एक व्हिडिओ बघू की अंगवस्त्र नावाचा काय प्रकार होता आणि त्याचे काय परिणाम दुष्परिणाम होते आणि त्या स्त्रीची कशी कुचंबना होत असत. हे जर काही अशा गोष्टी मला कळाल्या, हे छुपे नाते संबंध मला कळाले, अनावरस वारस मला कळाले निर्माण झालेले अनावरस संबंधांमधून, तर मला मोठा धक्का बसतो. काही काही प्रकार असतात ते म्हणजे पुढची गोष्ट म्हणजे विवाहाचे दुर्दैवी प्रकार. म्हणजे पूर्वीच्या काळी सर्रास मुलींना पळवून देऊन, बायकांना पळवून देऊन त्यांचा विवाह केला जायचा. स्त्री ही संपत्ती मानली जायची, व्यक्ती मानली जायची नाही. मग एखादी व्यक्तीची इच्छा असो नसो तिचा धर्म बदलून जाणूनबुजून विवाह केला जायचा मुलींच्या बाबतीमध्ये. काही काही वेळेला पुरुषांच्या बाबतीमध्ये पण तसं व्हायचं की तो शत्रूच्या हातामध्ये सापडला तर जीव वाचवण्यासाठी त्याला कुठल्या तरी एखाद्या स्त्रीशी विवाह करावा लागत असेल. ते दुर्दैवी विवाह प्रकार, हे तुम्हाला मन मारून करावे लागतात, तुम्ही मनापासून करत नाही. तर असे पण काही दुर्दैवी विवाह प्रकार आपल्या समोर येऊ शकतात. सातवा मुद्दा म्हणजे आपल्याला असं जाणवतं की दरवेळेला आपण म्हणतो की माझे पूर्वज फार प्रतिष्ठित होते, वतनदार होते, देशमुख होते, राजे महाराजे होते, त्यांची जी स्त्री होती जी आली होती ती पण दुसऱ्या घरांतून आली होती आणि त्यांनी कसा एक मिळून एकमेकांनी राज्यकारभार केला, राज्य वाढवलं आणि त्यांचं एकमेकांशी कसं जुळत होतं, ऐक्य होतं, एकमत होतं आणि त्यांच्यामुळे कशी भरभराट झाली. पण इतिहास शोधला तर आपल्याला कळतं की भरभराट झाली गोष्ट खरी, पण त्यांच्यामध्ये कधीच एकमत नव्हतं, त्यांच्या गोष्टी एकमेकांशी कधीच जुळत नव्हत्या. आणि संधी मिळाली तेव्हा ज्या माणसाला जे करता येईल ती गोष्ट त्या माणसाने केलेली आहे. हळूहळू हळूहळू त्यांच्या विवाह संबंधातला गोडवा कमी होत गेलेला होता, विवाह संबंध किचकट होत गेलेले होते, दुरावा वाढलेला होता. पुरुष एका ठिकाणी राहत होता, स्त्री दुसऱ्या ठिकाणी राहत होती, दोघे वेगळ्या ठिकाणी राहत होते पण एकमेकांचं तोंड पण बघत नव्हते आणि स्वतःला अस्तित्वाचा संघर्ष करत होते. तर अशा पण गोष्टी आपल्याला विवाहांमधला जो आपण म्हणतो की गोडवा कमी झालेला आपल्या पूर्वजांचा दिसू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या विवाहितांच्या पूर्वजांचे संबंध. बऱ्याचदा काय होतं की मला माझ्या पूर्वजांची नावं माहीत असतात परंतु माझ्या पूर्वजांचे वैवाहिक संबंध कुणाकडे होते ते मला माहीत नसतं. कारण आपण जी वंशावळी बनवतो ती वंशावळी म्हणजे काय असते, आपण फक्त आणि फक्त आपल्या पूर्वजांची नावं लिहिलेली असतात की माझ्या वडिलांचं नाव अमुक अमुक, माझ्या आजोबाचं नाव अमुक अमुक, माझ्या पंजोबांचं नाव अमुक अमुक. मग 12व्या शतकापर्यंत जातो मी मधली काल्पनिक नावं म्हणून, फक्त पुरुषांची नावं असतात.
म्हणजे पूर्वजांचे जे संबंध आहेत ते संबंध कोणाशी आहे, कशा प्रकारचे आहेत, सामान्य आहेत का असामान्य आहेत, हे ज्या वेळेला माझ्या लक्षात येतं विवाह संबंध, त्यावेळेला पण मला मोठा धक्का बसतो. नवा मुद्दा आहे की आपले जे विवाहित लोक असतात, पूर्वज असतात, त्यांच्या काही दुर्दैवी निर्णयांची आपल्याला माहिती मिळते. ती माहिती मिळाली की आपल्याला मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होतं. उदाहरण सांगायचं झालं तर माझ्या एखाद्या पूर्वजाने एखादी स्त्री अंगवस्त्र म्हणून ठेवली होती आणि तिला मूल झालं तर त्या मुलाला खड्ड्यामध्ये पुरून टाकलं जायचं, कारण त्याला कडू मूल म्हणलं जायचं आणि मूल जन्माला आलं की आल्या आल्या त्याला खड्ड्यामध्ये पुरत असेल. असा जर काही प्रकार माझ्या पूर्वजांच्या बाबतीत घडलेला असेल आणि तो जर माझ्या लक्षात आला आणि मी त्या घराण्याचा पाय ते मला कळलं, तर मानसिकदृष्ट्या माझ्यासाठी ते स्वीकारणे एक आव्हानात्मक काम होऊन बसते, कारण माझ्या पूर्वजांनी अशा क्रूर आणि निष्ठुर गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे विवाहितांच्या काही दुर्दैवी निर्णय असतात त्यांची आपल्याला माहिती झाली तर आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये धक्का बसू शकतो. 10वा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे वैवाहिक खोटी माहिती. पुष्कळ वेळा असं होतं की आपल्या पूर्वजांची मॅरेज सर्टिफिकेट आपल्याकडे नसतात, कारण जुन्या काळामध्ये कोणी मॅरेज सर्टिफिकेट बनवलेलं नसतं, लग्न चिठ्ठी सोबत कोणाची सापडत नाही. त्याच्यामुळे विवाहाबद्दल जी माहिती असते, जेव्हा मी वारसा हक्क शोधायला जातो, वारशाचे दावे शोधायला जातो, तेव्हा मला कळते की हा विवाह बनावत आहे. विवाहाला मान्यता नव्हती, विवाह झाला होता तरी समाजाने त्यांना मान्यता दिली नव्हती, दोन लोक पळून गेले होते, कुठेतरी राहत होते अनैतिक संबंधामध्ये. त्या अनैतिक संबंधामध्ये ते राहत असल्यानंतर त्या पुरुषाचा मृत्यू झाला किंवा पुरुषाला शिक्षा केली, ती स्त्री तिच्या मुलांना घेऊन कुठेतरी दुसरीकडे आली, काहीतरी तिने हिस्सा मिळवला, त्याच्यामुळे ती राहत होती. पण तो विवाहाचं काही प्रमाणपत्र नाही माझ्याकडे. बऱ्याचदा या गोष्टीची पण महजर आणि पुरावे की एक स्त्री तिला झालेल्या अनैतिक संबंधातून झालेली मुलं घेऊन दुसरीकडे जाऊन राहते आहे आणि ती मुलं पण स्वतःला जाहीरपणे सांगतात की आम्ही अनैतिक संबंधातून झालेली मुलं आहोत, आम्ही अशा अशा आहोत, जमीन जुमला आहे त्यांच्याकडे. पण विवाह झाला आहे ही गोष्ट खोटी, विवाह झाला नव्हता, अनैतिक संबंधातून झालेली ती संतती. या अशा काही विवाहाबद्दलच्या खोट्या गोष्टी आपल्या समोर आल्या तरी देखील आपल्यासाठी तो धक्का पचवणं अवघड होऊन बसतं. हे झालं वैवाहिक गोष्टींबद्दल येणारे धक्कादायक अनुभव. आता आपण काय करूया की जे धार्मिक अनुभव आपल्याला येतात धक्कादायक, ते थोडेसे धार्मिक अनुभव पाहूयात. तो आहेत एक पाच सहा अनुभव आहेत ते. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला आपले जे आत्ताच्या धार्मिक श्रद्धा आहेत त्याच्यामध्ये आणि पूर्वजांच्या ज्या धार्मिक श्रद्धा होत्या त्याच्यामध्ये फरक जाणवतो, त्याच्यामध्ये आपल्याला मतभेद जाणवतो, त्याच्यामध्ये आपल्याला संघर्ष जाणवतो की मी जे मानतोय ते माझे पूर्वज मानतच नव्हते, किंवा माझ्या पूर्वजांनी मध्येच कुठला तरी एखादा संप्रदाय पकडला होता, काही जण तिकडे गेले, काही जणांनी सोडून दिला, गडबडीत झाली. म्हणजे धार्मिक मतभेद आणि वाद जे होतात ते आपल्यामध्ये व्हायला सुरुवात होतात, कारण एखाद्या घराण्यातल्या एखाद्या व्यक्तीने उदाहरणार्थ मानभाव पंथ स्वीकारलेला आहे, एखाद्या व्यक्तीने काय केलेलं आहे वारकरी पंथ स्वीकारलेला आहे, किंवा एखाद्या व्यक्तीने काय केलेलं आहे लिंगायत पंथ स्वीकारलेला आहे, आणि गडबड झालेली एकाच व्यक्तीने स्वीकारलेलं आहे, बाकीच्यांची त्यांना मान्यता नाही, किंवा एखाद्या व्यक्तीने धर्मांतरण केलेलं आहे, कोणी जबरदस्तीने केलेले, काही काही लोकांनी स्वखुशीने धर्मांतरण केले. मग स्वखुशीने धर्मांतर केलं असेल तर म्हणजे धार्मिक वाद आणि मतभेद जे कुटुंबामध्ये असतात ते पिढ्यानुपिढ्या चालतात. मला आज पण माहिती आहे, मी काही घराण्याचा इतिहास शोधतो, आजही मला माहिती आहे की त्या लोकांना माहिती आहे की आपलं घराण्याचं मूळ एकच आहे, त्याचं आडनाव पण हेच आहे, त्याचं आडनाव पण हेच आहे, दोघांचं आडनाव समान आहे, परंतु एक मुसलमान आहे आणि एक हिंदू. काही ठिकाणी समजुतीनं राहतात, काही ठिकाणी प्रचंड वाद आजही चालू आहे. दुसरं आहे ते म्हणजे धार्मिक किंवा सांस्कृतिक संघर्षाचा सामना. बऱ्याचदा असं होतं की माझे पूर्वज जिथे राहतात ते जे धर्म प्रथा परंपरा मानतात आणि आजूबाजूचं जे वातावरण आहे त्याच्या उलट असतं, त्या ठिकाणी त्यांना धार्मिकतेचा सामना करावा लागतो, कट्टरतेचा सामना करावा लागतो, संघर्षाचा सामना करावा लागतो स्वतःचा धर्म प्रथा परंपरा टिकवण्यासाठी. त्याच्यामुळे पण काय होतं की माहिती आपल्याला धक्का देणारी असते. तिसरा मुद्दा म्हणजे सांप्रदायिक अनुभव. मगाशी मी म्हटलो होते की जे माझ्या पूर्वजांनी धर्म बदललेला नाहीये पण कुठल्या तरी एका संप्रदायाचा त्यांनी काय केलेला आहे स्वीकार केलेला, म्हणजे माझ्या घराण्यातला एकच मनुष्य आहे ज्याने मानभाव पंथाचा स्वीकार केलेला आहे हिंदू धर्मामध्ये असून, पण त्याने लिंगायत पंथाचा स्वीकार केलेला आहे. त्याने अजून जे छोटे मोठे आपल्याकडे आपण म्हणतो की गोसावी पंथ आहे, किंवा आपण जे नाथपंथी लोक आहोत म्हणतो नाथपंथाचा स्वीकार केलेला आहे काही लोकांनी, तर तो माणूस काय होतो थोडा वेगळा पडतो त्या घरामधून. मग त्या घराण्यामध्ये दोन प्रथा परंपरा चालू होतात, काही काही घराण्यामध्ये तीन चार प्रथा परंपरा चालू होतात, ह्या काय सांप्रदायिक प्रथा परंपरा आहे. त्याच्यामुळे पण या गोष्टी आपल्या समोर आल्या तर कधी कधी त्या धक्कादायक होऊ शकतात. चौथा मुद्दा आहे तो म्हणजे जातीय इतिहास. बऱ्याचदा आपल्याला असं आढळून येतं की आपण जे आज जात लावतो ती आपली काल जात नव्हतीच, किंवा माझे जे पूर्वज होते त्यांची जात काल नव्हतीच, आज मी जात लावतोय तर माझा एक पूर्वज आहे तो कुठल्या तरी दुसऱ्या जातीचा होता, त्याच्या आधीचा पूर्वज आहे तो कुठल्या तरी दुसऱ्या जातीचा होता, ही माहिती मला माझ्याच घरातले लोक सांगतात जे वडीलधारे आहेत ते, त्यावेळेला मला तो धक्का पचवणं जड जातं. बाहेरचं कोणी सांगत नाही, आपलेच आजेपणजे आपल्याला सांगत असतात आपल्या घरात असं असं झालेलं आहे आणि आता आपले असं सर्व गिसमिड काल झालेलं आहे. पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे जातीय भेदभावाचा इतिहास. बऱ्याचदा काय होतं की काही घराण्यांमध्ये जातीय भेदभाव किंवा असमानता असू शकते, एखाद्या घराण्याचं कर्तृत्व फार असतं पण त्याची जात जर समाजामध्ये आपली खालच्या दर्जाची मानली गेली त्याला तेवढा वाव मिळत नाही, त्याला जातीय असमानतेला तोंड द्यावं लागतं. ह्या गोष्टी पण आपल्या समाजामध्ये घडलेल्या आपल्याला दिसून येतात.
सहावी गोष्ट म्हणजे परंपरांमधील बदल. परंपरांमधील बदल म्हणजे आज ज्या मी प्रथा परंपरा पाळतो किंवा आज जो धर्म मी मानतोय तो माझे पूर्वज मानतच नव्हते. तर माझ्या पूर्वजांनी स्वतःहून ठरवून धर्म बदलला असेल तर मला त्याचं एवढं काही वाटत नाही, परंतु माझ्या पूर्वजांचा धर्म किंवा जात किंवा प्रथा परंपरा हे वेगळंच होतं, ते काहीतरी वेगळीच पाळत होते आणि मी कुठल्या तरी वेगळ्याच भ्रमामध्ये जगतोय, मी काहीतरी वेगळंच करतोय आणि मी जे काही करतोय त्यात आज मी समाधानी नाहीये. मला वाटतं माझ्या पूर्वजांकडे परत जावं, त्यांच्या प्रथा परंपरांकडे, किंवा कधी कधी मला वाटतं माझ्या पूर्वजांच्या प्रथा परंपरांपासून सुटकारा मिळावा, त्याने मला दूषण प्राप्त होत आहे. अशा बऱ्याच गोष्टी परंपरातल्या बदलांमुळे आपल्या समोर येऊ शकतात आणि त्या आपल्याला कष्टदायक होऊ शकतात. पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे आर्थिक धक्कादायक अनुभव. आता हे जे आपण काय बघितलं, धार्मिक धक्कादायक अनुभव बघितले, पुढचा प्रकार म्हणजे काही आर्थिक घोटाळे जर आपल्या घरामध्ये झाले असते तर ते पण आपल्याला सहन करणं अवघड होतं. उदाहरणार्थ आपल्या घराण्यामध्ये जर संपत्तीच्या वाटपाचा इतिहास असेल आणि मगाशी मी म्हणलं तसं रक्तरंजित इतिहास असेल की 4 वर्षाच्या मुलापासून ते 60 वर्षाच्या माणसापर्यंत सगळ्यांची त्याच्यामध्ये तलवारीने आहुती पडलेली आहे, रक्तपात झालेला आहे, 4 किड्या चाललेल्या आहेत, कशासाठी? वतनासाठी, नाही तर जमिनीच्या तुकड्यासाठी. मग असला वादविवाद माझ्या समोर आला आणि त्याच्यामध्ये कोणातरी एकाच माणसाची चूक आहे, त्याचा कोणी वंशधार माझ्या समोर असेल, तर मग गोष्टी फार गडबडीच्या होऊ शकतात. दुसरा मुद्दा माझ्यासमोर येतो तो म्हणजे संपत्तीचा गैरवापर. कधी कधी मला कळतं की माझ्या हक्काची संपत्ती पण तिचं कोणीतरी अपहरण केलेलं आणि तिचा गैरवापर केलेला आहे, चुकीच्या कारणासाठी वापर केलेला आणि त्याचं पातक माझ्या पूर्वजांच्या डोक्यावर बसलेलं आहे, अशा गोष्टी पण आपल्याला इतिहासामध्ये समोर येऊ शकतात. तिसरा मुद्दा म्हणजे संपत्तीची हानीची माहिती मला मिळते, म्हणजे माझ्या पूर्वजांनी काही संपत्ती कमवली होती, तिची हानी झालेली, ती संपत्ती वाया गेलेली आहे, ती संपत्ती लुटली गेलेली आहे, ती कुठेतरी दडवली होती, कोणीतरी चुकीच्या माणसामध्ये हातात पडलेली आहे, किंवा माझे पूर्वज इमाने इतबारे व्यापार करत होते, सो कष्टाने वरती आले, कोणीतरी त्या शहरावर हल्ला केला, तिथे लुटालूट केली, माझे पूर्वज कंगाल झाले, माझी संपत्तीची हानी झालेली, ह्या अशा काही गोष्टी पण आपल्यासमोर येऊ शकतात. चौथा मुद्दा म्हणजे आपली संपत्ती गहाळ होऊ शकते, म्हणजे माझ्या पूर्वजांकडे काही ना काही संपत्ती होती, त्यांच्याकडे जमीन होती, त्यांच्याकडे वाडे होते, मालमत्ता होती, पण ती इतिहासामध्ये त्याचा आज मला पुरावा सापडतो की होतं म्हणून, पण आज ते मला कुठंच दिसत नाही, ती वाडे पडलेले दिसतात, जमिनी कोणीतरी दुसऱ्याच लोकांनी आता त्यांच्या नावावर चढवलेल्या दिसतात, अशा काही गोष्टी मला आढळून येतात की पैसा अडका आपण जे म्हणतो ते एवढे एवढे पैसे ह्या माणसाने ठेवलेले होते असं मला एखाद्या जाप्ता पत्रामध्ये दिसतं, परंतु आता जेव्हा मी बघतो तेव्हा मला मागे काहीच दिसत नाही, ती माझी संपत्ती गेली कुठं, मी संपत्ती माझ्या पूर्वजांची गहाळ झालेली पण मला इथे संशोधनामध्ये आढळून येऊ शकते. पाचवा मुद्दा म्हणजे संपत्तीमध्ये असमानता. बऱ्याचदा असं दिसतं की माझे वडील पाटील होते किंवा देशमुख होते, त्यांना काही इनामाची जमीन मिळालेली होती, त्यांनी अजून काही जमीन स्वकष्टाने खरेदी केली, अशी मिळून जी जमीन होती त्यातला जो वाटा होता तो मोठा वाटा फक्त एकाच मुलाला मिळाला 4 मुलांपैकी, बाकीचे 4 जण कंगालच राहिले. ही संपत्तीच्या वाटणीमध्ये असमानता झाली, त्याच्यामुळे एकच माणूस आहे ज्याला घरामध्ये मान आहे, करता सवरता आहे, पाटीलकीचा मान आहे आजच्या काळामध्ये, कारण त्याच्या पूर्वजांनी केलं होतं, पण त्याचे जे बाकीचे वारस आहेत भाऊकीमध्ये त्यांना काहीच, आज आपण म्हणतो की संपत्तीमध्ये पण तेवढा समान वाटा मिळाला नाही, मानपणामध्ये पण वाटा मिळाला नाही, ह्या गोष्टी पण उद्या उघडकीला येऊ शकतात तुम्ही जर इतिहास शोधायला गेला तर, आणि मग त्या फार कॉम्प्लिकेटेड होतात लक्षात ठेवा, त्यामुळे विचार करून आपण काय केलं पाहिजे, घराण्याचा इतिहास शोधायला हात लावला पाहिजे. सहावा मुद्दा म्हणजे संपत्तीत झालेले बदल. बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की आपल्या संपत्तीमध्ये चढ उतार झालेले, पूर्वजांची जी संपत्ती कमी जास्त कमी जास्त कमी जास्त होताना दिसतो, कमी जास्त का होते माझ्या पूर्वजांची संपत्ती मला ते नाही कळत, मग कधी जास्त झाली कधी कमी झाली कधी हिशोब जुळत नाही गोष्टींचा, हे पण मला बऱ्याचदा काय होतं की तुमचे पूर्वज जे व्यवहार ठेवत असतील, चोपड्या वगैरे काय त्यांच्याकडे असतील, होत असतील, कोतवाल असतील, जुन्या काळामध्ये शेटी महाजन व्यापारी वगैरे असतील, त्यांच्या आजही वय सापडतात, जाणं होतं की कमी जास्तपणा माझ्या पूर्वजांच्या संपत्तीमध्ये आलेले का आलेले मला कळत नाही. सातवा मुद्दा आहे ते म्हणजे कुटुंबातील वाटणीचं नातं. मगाशी मी बोललो ते की कुटुंबातील वाटणी असेल त्याच्यामध्ये काही अज्ञात गोष्टी आपल्यासमोर येऊ शकतात, आपल्याला कळू शकतं की आपल्या कुटुंबाच्या संपत्तीमध्ये हे पण अज्ञात वाटेकरी होते किंवा हे पण अज्ञात वाटेकरी काय आहेत आज आहेत माझ्या संपत्तीमध्ये. जर मी हे कुटुंबाचा इतिहास माझ्या समोर घेऊन आलो तर मला त्यांना पण वाटा द्यायला लागू शकतो, किंवा मागच्या काळामध्ये मला माहितच नव्हतं की हे पण माझ्या संपत्तीचे वाटेकरी होते, त्यांचा हक्क मारला गेलेला आहे, या गोष्टी पण काय होऊ शकतात घडण्याच्या इतिहासामध्ये समोर येऊ शकतात. आठवा मुद्दा म्हणजे पारिवारिक कर्ज. आपल्याला असं वाटतं की माझे पूर्वज फार संपन्न होते, हत्तीवरून फिरत होते, त्यांना हत्ती पोचण्याची ताकद होती, नोकर चाकर घोडागाडी होती, सगळं होतं, नंतर कळतं हे सगळं उधारीचा साज होता, कर्ज काढून ते ऋण काढून सण साजरा करत होते आणि त्यात वाईट ओढून घ्यायचं काही कारण नाही, पेशव्यांपासून ते अगदी साध्या सर्वसामान्य शिपाई बारगीर जो घोड्यावर बसून लढतोय त्याला शिवकालामध्ये पेशवाई कालामध्ये कर्ज होतच, तो लढायला जायचा या कारणासाठी की तिथे जाऊन काहीतरी लुटमार करेन आणि सावकाराचं कर्ज फेडेल, साध्यातला साधा शिपाई आणि मोठ्यातला मोठा पेशवा, त्यांची हीच तारा होती, मोठी मोहीम काढा, खंडणी घेऊन या आणि खर्च भागवा कर्ज भागवा.
त्याच्यामुळे आपल्या पूर्वजांनी काही कर्ज घेतलेले असतील, त्याच्यामध्ये बुडले असतील, किंवा आपल्या कुटुंबियांनी पूर्वजांनी काही कर्ज दिलेले असतील लोकांना, त्यांचं शोषण केलं असेल, अशा काही गोष्टी पण आपल्यासमोर येऊ शकतात, ज्याच्यामुळे कदाचित आपल्याला मान खाली घालावी लागू शकतो. नववा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या कुटुंबियांनी किंवा पूर्वजांनी दाखवलेली जिद्द. म्हणजे बऱ्याचदा आर्थिक संकट येतं माणसाच्या समोर, मग अशी मी सांगितली अशी नैसर्गिक आसमानी सुलतानी संकट येतात, लुटमार होते, परकीय आक्रमण होतात, त्यानंतर दुष्काळ पडतात, भूकंप होतात, नद्या वाट बदलतात, प्रचंड पाऊस पडतो, कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते की तो प्रदेशच ओसार होतो, सोडून जावं लागतो. मग एखाद्या माणसाला काय करावं लागतं, त्याचा बसलेला संसार उचलून दुसरीकडे जावं लागतं, आणि फार दुर्दैवी घटना आहे, कारण दुसरीकडे जाऊन तो बसले त्याची काही माहिती नाही, त्याला मान मिळायचं याची काही माहिती नाही, त्याला ती जमीन मिराशी मिळायचं त्याची काही माहिती नाही. मग पुष्कळ लोक काय करायचे त्या काळामध्ये, उपरे होऊन जायचे. म्हणजे मला माझं गाव सोडून उठून जावं लागलं, माझ्या हक्काची जमीन गेली आणि मला दुसऱ्याच्या गावात जाऊन दुसऱ्याच्या शेतावर काम करावं लागतं, तर मी उपरा झालो त्यावेळेला, माझी जमीनच नाही माझ्याकडे. पण कधी काळी ती माझ्याकडे होती, त्यावेळेला मला जे दुःख होतं, आणि त्या आर्थिक संकटातून मी जे जातो की माझं सगळं गेलं, माझी जमीन जायदाद गेली, संपन्नता गेली, पैसा गेला, गुरंढोरं गेली, घरदार गेली, आज मी उपरा झालो. तर ही आर्थिक संकटं जर माझ्या पूर्वजांवर कोसळले असतील आणि माझे पूर्वज त्याचा सामना करतायत असं जर मला दिसत असेल, तर मग ती गोष्ट पण माझ्यासाठी दुःखदायक होऊ शकते. हे काय झाले, काही आर्थिक धक्कादायक अनुभव. शेवटचा विषय आपण घेऊयात की काही ऐतिहासिक धक्कादायक गोष्टी आपण ज्याला म्हणू शकतो, ज्या आपल्या समोर येऊ शकतात, आपण जेव्हा आपल्या घराण्याचा इतिहास शोधतो तेव्हा एक 10 गोष्टी 10 ते 11 त्या आपण थोडक्यामध्ये पाहूयात. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या परिवारावर काही आपत्ती कोसळली असेल, तर मग अशी मी सांगितलं तसं बऱ्याच गोष्टी असतात त्या ऐतिहासिक असतात, त्यामध्ये माणसाचा काही माणसाचा काही त्याच्यामध्ये हात नसतो, किंवा माणसाचा काही त्याच्यामध्ये श्रेय नसतं, किंवा त्याचा काही दोष देऊ शकत नाही आपण त्याला त्या गोष्टी घडल्या तर. म्हणजे जसं नैसर्गिक आपत्ती आल्या, युद्धाच्या काळामध्ये काही संकट आली, तर त्या गोष्टीमध्ये माझ्या पूर्वजांची फार धुळदान झालेली असते. ती जर मला कळली तर कधी कधी काही काही लोकांना रडायला येतं, अरे माझ्या पूर्वजांवर ही वेळ आली होती. दुसरी गोष्ट म्हणजे आपण सगळेजण राहतो तर आपल्या सगळ्यांना काय पाहिजे, संरक्षण पाहिजे असतं. जर माझ्या पूर्वजांना संरक्षण मिळत नसेल, ते ज्या घरामध्ये राहतात, गावामध्ये राहतात, तिथे त्यांना संरक्षण मिळत नसेल. काही काही लोक गावगाड्यामध्ये सामील असतात, गावाच्या भिंतीच्या वेशीच्या आत राहत असतात, तरी पण त्यांना काही संरक्षण नसतं, यावं जावं कोणी पण टपली मारून जावं असा प्रकार असतो. कित्येक जाती आपण बघतो की गाव कुसा बाहेरच्याच जाती असतात, त्या तर काही उघड्यावरच जगत असतात, त्यांना काहीच संरक्षण नाही कोणाचं, ना सरकारचं संरक्षण आहे, ना गावाचं संरक्षण आहे, ना निसर्गाचं संरक्षण आहे. कुणी पण त्यांची लूट करावी, कुणी पण त्यांना हकलून द्यावं, ह्या गोष्टी जर मला कळल्या की माझ्या पूर्वजांच्या बाबतीमध्ये होत होत्या, तर ती पण माझ्यासाठी दुःखदायक गोष्ट असते. तिसरी गोष्ट म्हणजे राजकीय अस्थिरतेचा प्रभाव. माझे पूर्वज ज्या ठिकाणी राहत असतील त्या ठिकाणी सातत्याने राजकीय अस्थिरता असेल, तर त्या नेहमी आपण बघतो माझ्या पूर्वजांचं जीणं जे असतं ते पूर्वजांचं जीणं खूप दुःखदैन्याचं झालेलं असतं. उदाहरणार्थ आपण पुणे प्रांताचं जर उदाहरण घेतलं, तर पुणे प्रांत हा आदिलशाही आणि निजामशाहीच्या सीमेवर होता, त्यामुळे कधी तो निजामशाहीकडे जायचा, कधी आदिलशाहीकडे जायचा, त्याचे जहागीरदार बदलायचे, सरदार बदलायचे, त्यामुळे मधल्या काळामध्ये तिथे एवढी अस्थिरता निर्माण झालेली होती की पुण्यामध्ये अक्षरशः शिवछत्रपती बेंगलोरहून परत आले 1642 साली, त्यावेळेला लांडगे फिरत होते, माणसं परागंदा झालेली होती. म्हणजे राजकीय अस्थिरतेमुळे पण आपल्या पूर्वजांना कधी कधी भीक मागण्याची वेळ आलेली आपण बघू शकतो. खूप मोठ्या पदावर होता, मंत्री होता, अचानक त्याचा खून पडला आणि त्याचे वारस होते, अन्न अन्नाला मोताज झाले, ही गोष्ट पण आपल्याला दिसू शकते की राजकीय अस्थिरतेमुळे राजे बदलले, राजाची वृत्ती फिरली, मर्जी खापा झाली बादशाहची, की आपला एखादा माणूस जो पूर्वज असेल तो होत्याचा नव्हता झालेला आपल्याला दिसून येतो. चौथा मुद्दा आहे तो म्हणजे विविध सांस्कृतिक प्रभाव. आपले पूर्वज जे या ठिकाणी राहतात त्या ठिकाणची संस्कृती नेहमी बदलत होती, लक्षात ठेवा. त्याचं कारण काय की त्या काळामध्ये दरवर्षी युद्ध व्हायची, दरवर्ष मोहिमा निघायच्या, दरवर्षी शत्रूचं सैन्य इकडून तिकडे फिरायचं, आणि जे सीमा भागातले प्रदेश असतात ते कधी या राजाकडे कधी त्या राजाकडे जात असत. मग त्या राजाचा धर्म कुठला आहे, राजवटीचा धर्म कुठला आहे, त्याचा सांस्कृतिक प्रभाव त्या लोकांवर पडत असत, आणि त्या सांस्कृतिक प्रभावातून जडणघडणीतून त्या काळचा जो मनुष्य आहे तो काहीतरी वेगळाच मनुष्य तयार होत असत, हा सांस्कृतिक प्रभाव त्याच्यामुळे पडल्यामुळे. तर मला असं कधी कधी आढळून येतं की मी माझ्या घराण्याचा इतिहास शोधतो आणि मी जे आज सांस्कृतिक धारणा मानतो आहे, की मी आज सांस्कृतिक भावना मानतो आहे, माझे पूर्वज ती मानतच नव्हते, ते कोणती तरी वेगळी भावना मानत होते, कारण ते कुठल्या तरी वेगळ्या राजवटीच्या अंमलामध्ये होते, किंवा वेगळ्या सांस्कृतिक किंवा धार्मिक प्रभावाखाली होते, म्हणून ते वेगळ्या गोष्टी करतो, ते नाही मी काहीतरी वेगळ्याच गोष्टी करतो. मग खरं काय, ते खरे का मी खरा, हा प्रश्न पण काही लोकांना पडतो आणि त्याच्यामधून बऱ्याच लोकांना धक्का बसलेला आपल्याला दिसून येतो. चौथा मुद्दा आहे तो म्हणजे पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे सांस्कृतिक विसंगती. बऱ्याचदा असं दिसतं की एखादा प्रदेश अनेक राजवटींमध्ये गेलेला आहे, उदाहरणार्थ आपण खानदेश बघितलं किंवा बिदरचा बेरारचा भाग आपण बघितला, त्याच्यामध्ये अनेक राजवटी आलेले आहेत, कधी विजयनगरचं साम्राज्य होतं, कधी बहुमनी साम्राज्य होतं, कधी मोगल लोक होते, कधी मराठ्यांचं राज्य आलं, कधी पेशव्यांचा कालखंड होता,
कधी निजामाचा कालखंड होता, कधी इंग्रजांचा कालखंड होता, हा प्रदेश काय झाला सातत्याने वेगवेगळ्या सांस्कृतिक प्रभावांमधून गेल्यामुळे तिथल्या लोकांच्या जीवनामध्ये अनेक सांस्कृतिक विसंगती दिसून येतात. म्हणजे एका पिढीमध्ये एखादा मनुष्य तो एका धर्माला किंवा एका परंपरेला एका देवतेला मानतोय, दुसऱ्या पिढीला दुसरेच कशाला तरी मानतोय, तिसरा कुठला चौथ्याच सांप्रदायिकतेच्या आहारी गेलेला आपल्याला दिसून येतो, आणि आज आपण पाचवे कोणतरी वेगळेच आहोत. ही सांस्कृतिक विसंगती आपल्याला आपल्या घराण्याच्या इतिहासामध्ये आढळून येऊ शकतात जर आपण कुठल्या सीमा भागावर किंवा ज्या ठिकाणी सातत्याने आक्रमण होत होते आणि वेगवेगळे सांस्कृतिक बदल होत होते ते त्या भूभागामध्ये आपण राहत असू, या सांस्कृतिक विसंगती आपल्याला आपल्या घराण्यामध्ये आढळून येऊ शकतात. अनेकदा आपल्याला काय होतं की ऐतिहासिक उलथापालथी झालेल्या असतात. सहावा मुद्दा, या अनेकदा ह्या ऐतिहासिक उलथापालथी आपल्याला माहितच नसतात. म्हणजे कधी बंड झालेले असतात, कधी खून पडलेले असतात, कधी राजवटी बदललेल्या असतात, कधी अपहरण झालेलं असतं, कधी तो प्रदेश ओसार पडलेला असतो, कधी तिथे बंडखोरांचं राज्य असतं, कधी दरोडेखोर असतात त्या ठिकाणी, काही झालेलं असतं ऐतिहासिक उलथापालथीमध्ये, ते आपल्याला माहीत नसतं. आणि ज्या वेळेला आपण घराण्याचा इतिहास शोधतो तेव्हा आपल्याला कळतं की आपले पूर्वजा काहीतरी अनावश्यक गोष्टींमध्ये सामील होते, त्यांना सामील व्हायची गरज नव्हती, पण त्या काळातली जी परिस्थिती होती त्यावेळेला ते अस्तित्व स्वतःचं टिकवण्यासाठी आपल्या पूर्वजांना कधी कधी ह्या गोष्टी काय कराव्या लागत होत्या. आणि त्या आज आपल्याला समजल्या तर आपल्याला मोठा धक्का बसतो की माझे पूर्वज हे पण उपद्रव करतो. हे काही काही लोकांसाठी काय होतं, फार धक्कादायक होतं. सातवा जो मुद्दा आहे तो म्हणजे ऐतिहासिक वारसा. आपण प्रत्येक जण आपल्या घराण्याचा काहीतरी ऐतिहासिक वारसा सांगत असतो. आम्ही स्वराज्याचे वारस आहोत, आम्ही स्वराज्यासाठी रक्त सांडलेलं आहे, आम्ही या धर्माचे पायिक आहोत, आम्ही धर्मासाठी काहीतरी केलेलं आहे, मी माझ्या जातीच्या उद्धारासाठी काहीतरी केलेलं आहे, किंवा मी काहीतरी सामाजिक कार्य केलेलं आहे, या गोष्टी आपण काय करत असतो सातत्यानं आपण कुठल्या तरी वारसा सांगत असतो की माझे पूर्वज शिक्षण क्षेत्रामध्ये होते, माझे पूर्वज पत्रकार होते, माझे पूर्वज मंत्री होते, माझे पूर्वज सैनिक होते. आणि ज्या वेळेला मी घराण्याचा इतिहास शोधतो तेव्हा मला कळतं की फक्त बरोबरचीच करी आहे, वर्णवर्ण रंगवलेलं चित्र आहे, आत काहीतरी वेगळंच होतं. मी काय सांगतोय ते आणि माझे पूर्वज काय करत होते त्या गोष्टी पूर्णपणे भिन्न आहे. हा ऐतिहासिक वारसा जो आज आपण मानाने मिरवतोय तो जर तुटायची वेळ आली, कोलमडून पडायची वेळ आली, तर इतिहास संशोधनामध्ये अशा काही गोष्टी समोर आल्या तरी ऐतिहासिक वारसा जसा कोलमडतो तसा तो माणूस पण कोलमडतो जो तो शोधतोय ते, आणि त्याची पुष्कळ आपण म्हणतो की मानसिकदृष्ट्या मोडतोड होऊ शकते, माणसं डिप्रेशनमध्ये जातात. मी ही पण गोष्ट पाहिलेली, कारण त्यांना आता काय करावं कळत नाही, कारण जो वारसा मी लोकांना सांगतोय तो माझा नाहीच, काय करावं, माणूस डिप्रेशनमध्ये जातो. आठवा मुद्दा आहे तो म्हणजे ऐतिहासिक असमानता. बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की माझ्या पूर्वजांची जी प्रतिष्ठा होती किंवा त्यांना जे स्थान असायला पाहिजे होतं, त्यांनी जो त्याग केलेला आहे त्या त्यागाचं त्यांना फळ नाही मिळालं, त्यांच्या लेखी अपमानच आला, त्यांच्या लेखी वनवासच आला, त्यांच्या लेखी खून पडणं झालं घराण्यामध्ये, म्हणजे त्यांनी जे काही केलं त्याचं चीज झालं नाही, त्यांच्याबरोबर समानतेनं व्यवहार केला गेला नाही, त्यांच्याबरोबर भेदभाव केला गेला ते श्रेय देताना, ह्या गोष्टी जर माझ्यासमोर आल्या तर त्या पण माझ्यासाठी फार क्लेशदायक होतात. दुसरी गोष्ट म्हणजे समाजातील स्थानातील बदल. समाजातील जे एखाद्या व्यक्तीचं स्थान असतं ते बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतं, त्याचं शिक्षण, त्याची आर्थिक परिस्थिती, त्याची शारीरिक परिस्थिती, समाजामध्ये त्याला असणारं एखादं महत्वाचं स्थान, तो कुठल्या पदावर आहे, त्याच्यामध्ये काय होतं, माणसाचं सामाजिक स्थान ठरत असतं. बऱ्याचदा असं आपल्याला जाणवतं की माझे पूर्वज पाटील होते पण आज माझ्याकडे काहीच नाही, माझ्याकडे थोडी पण जमीन शिल्लक नाही, किंवा माझ्या पूर्वजांकडे मागं थोडी पण जमीन शिल्लक नाही, पण आम्ही तर पाटील होतो, असं कसं काय झालं. बऱ्याचदा असं दिसतं की माझे पूर्वज आहेत ते ज्या खालच्या जाती समजल्या जातात ते आहेत, पण त्यांच्याकडे भरपूर जमीन आहे, ती कुठून आली, त्यांच्याकडे एवढी जमीन आली कुठून, मला पण प्रश्न पडतो, बाकीच्या लोकांना पण प्रश्न पडतो, अरे या भागामध्ये जे पाटील देशमुख आहेत त्यांच्याकडे एवढी जमीन आहे, ही जमीन यांच्याकडून कुठून आली. तर समाजातले जे आपण म्हणतो स्थिती असते किंवा स्थान असतं माणसाचं, ते मागाशी जे आपण घडामोडी उलथापालथी झालेल्या बघितल्या या भागामध्ये सगळ्या अनेक गोष्टी, त्या अनेक कारणाने समाजातील स्थान जे आहे ते तुमच्या पूर्वजांचं वर खाली होऊ शकतं. जर वर झालं तर चांगली गोष्ट आपल्याला मानाने मिरवत येतं, पण आपल्या समाजातलं आपल्या पूर्वजांचं स्थान त्यांच्या काळामध्ये काही काळाने खाली गेलं असेल, ते स्थान भ्रष्ट झाले असतील काही काळाने, कोणी चोरी केली म्हणून त्याला गावातून हाकलून दिला, कोणी अनैतिक संबंध ठेवले म्हणून गावातून पळवून लावला, कोणाला काही शिक्षा झाली, कोणाची संपत्ती जप्त करण्यात आली, या अशा काही गोष्टी झालेल्या आपल्याला कळलं आणि त्याच्यामुळे आपलं खानदान रसातळाला गेलंय, हे जर आपल्याला आढळून आलं तर मग आपल्याला तो धक्का पण पचवता येईल. दहावा मुद्दा म्हणजे काही भौतिक समस्या. म्हणजे आपल्या पूर्वजांना सातत्याने काही ना काही भौतिक समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्या भौतिक समस्या काय असतात, आज आपण म्हणतो आपल्या भौतिक समस्या काय, अन्न वस्त्र निवारण. पूर्वीच्या काळी पण त्याच भौतिक समस्या होत्या. दुष्काळ पडला तर आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवला होता की मोठा दुर्गा देवीचा दुष्काळ पडला होता महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेला काय अवस्था झाली लोकांची. तर अशा प्रकारे अचानक दुष्काळ पडला तर सरकार कुठलेही सहाय्य करत नसे, लोकांना खायला काही मिळत नसे, लोक पोटची पोरं बाळं विकत असत फक्त मला जिवंत राहायला मिळावं म्हणून. त्याच्यानंतर लोक स्वतःला पण विकत असत, काही 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 लोक धर्म बदलत असत, काही काही लोक उपवासवाने मरत असत, खाऊन रोगराईने मरत असत. तर ह्या भौतिक समस्या ज्या आपण म्हणतो त्या अस्मानी आणि
सुलतानी संकटामुळे आपण माणसावर ओढवत असत. अन्न वस्त्र निवारा ही गरज भागवण्यासाठी माणसाला अक्षरशः गुलामगिरी करावी लागत असे. ज्याच्याकडे जमीन असे तो तरी थोडा मानाने जगत असे. जमीन तरी अशी किती लोकांकडे होती त्या काळामध्ये? जमीन थोडक्यात थोडक्याच लोकांकडे एकटवलेली होती, ज्यांना आपण मिरासदार म्हणतो. त्यांच्याकडे बहुतांश लोक उपरेच होते, ते करणार तरी काय? मग कुणाच्या तरी राजाच्या पदरी राहा, कुठेतरी क्षुल्लक पैशासाठी काम कर, कधी कधी वेठबिगारी कर सक्तीची. अशा गोष्टी लोकांना भौतिक समस्या सोडवण्यासाठी कराव्या लागत असतात आणि आपले पूर्वज त्यातले कोणीतरी असतील आपल्याला कळलं, त्यामुळे ती फार आपल्यासाठी दुःखदायक गोष्ट होऊन बसते. 11वा मुद्दा म्हणजे पूर्वजांचं मागासले. बऱ्याचदा असं होतं की आपले पूर्वज आहेत ते आपल्याला असं वाटतं की फार श्रेष्ठ होते, त्यांना सगळ्या गोष्टींमध्ये ज्ञान होतं, त्यांनी कशी लढाई केली, कसं रणांगणामध्ये शौर्य गाजवलं, कशी मुस्तद्देगिरी करून शत्रूला चितपट केलं, कसे डावपेच रचले, कसं त्यांनी व्यापारामध्ये प्रगती केली, कसं त्यांनी इंग्रजांना पण उल्लू बनवलं, किंवा आपण म्हणतो की माझ्या पूर्वजांनी कसं सिद्धीच्या हाताखाली राहून पण माझा धर्म रक्षिला. या आपल्याकडे अशा काही डोक्यामध्ये आपल्या पूर्वजांच्या मोठमोठ्या गोष्टी असतात, पण प्रत्यक्षात बघितलं आपल्याला कळतं माझ्या पूर्वजांना लिहिता वाचता येत नव्हतं, माझे पूर्वज कधी गाव सोडून गेलेच नाहीत, माझ्या पूर्वजांचं ते आजबाजूची 5 गावं सोडली तर कुठं काही नावच सापडत नाही, जे सापडतंय ते पण कुठतरी उपरी म्हणून काम करत होतं, तो काही मिरासदार नव्हता. या असल्या गोष्टी माझ्या समोर येतात की पूर्वजांचं मागासले पण माझ्या समोर येतं. मला वाटतं की माझे पूर्वज काहीतरी राजाच्या पदरी काम करत होते, म्हणजे लिहिता वाचता येत असेल, त्यांना लिहिता वाचता पण येत नव्हतं. त्यांना तंत्रज्ञान, जे आपण म्हणतो की नंतर इंग्रज आले त्या काळामध्ये काही लोकांनी तंत्रज्ञानाचा स्वीकार केला, माजी शिंदेनी कवायती फौज बनवली, पण बाकीच्या लोकांनी बनवली का? नाही, ते मागच्या गोष्टींमध्ये मागासलेलेच राहिले, त्याच पद्धतीने युद्ध करत राहिले म्हणून शेवटी त्यांचा पराभव झाला. ह्या ज्या काही मागासलेपणाच्या किंवा तंत्रज्ञानातल्या किंवा इतर गोष्टींमध्ये आपण जे म्हणतो सुधारणांमधल्या अपयशाबद्दल जर आपल्याला माहिती मिळाली की माझे पूर्वज बदलत्या काळावर स्वतःला बदलण्यामध्ये अपयशी ठरले, ज्या घटना घडत होत्या समाजामध्ये त्या काळानुसार चालण्यासाठी अपयशी ठरले, तंत्रज्ञानामध्ये अपयशी ठरले नवीन ज्ञान घेण्यामागे, तर आपल्याला धक्का बसतो की अरे माझ्या पूर्वजांना ही संधी होती तरी त्यांनी केली नाही, किंवा कधी कधी संधीच नव्हती म्हणून त्यांना करता आलं नाही, काही झालं तरी माझ्यासाठी ती गोष्ट काय होते, मोठ्या प्रमाणावर धक्कादायक होऊन बसते. तर या काय झाल्या? आपण बघितलेल्या काही धक्कादायक गोष्टी बघितल्या, याच्यामध्ये ऐतिहासिक गोष्टी आहेत, वैवाहिक गोष्टी आहेत, सांपत्तिक गोष्टी आहेत, आर्थिक गोष्टी आहेत, पारिवारिक गोष्टी आहेत, या गुन्हेगारी क्षेत्रातले काही अनुभव आहेत ते आपण सर्व बघितले. याच्यामुळे काय होतं की मगाशी मी म्हणलं या व्हिडिओच्या सुरुवातीला तसं, जर तुम्ही घराण्याचा इतिहास शोधत असाल तर चांगलंच फक्त तुम्ही अपेक्षित धरून चालू नका की मला काहीतरी चांगलंच माझ्या परिवाराच्या गौरवशाली गोष्टी कळतील. पुष्कळ वेळा आपल्याला गौरवशाली गोष्टींबरोबर आपल्या परिवाराबद्दल मानहानिकारक, त्याचबरोबर आपण म्हणतो की दुःखदायक, त्याच अपमानजनक गोष्टी पण आपल्याला समोर येऊ शकतात, ज्या आपल्याला पचवता येणं अवघड होतं. घराण्याचा इतिहास शोधणं हे म्हणजे समुद्र मंथन करण्यासारखं आहे. अमृत त्यातून निघेलच, पण त्याच्या आधी विष प्यायची तयारी आपण ठेवली पाहिजे. ती तयारी असेल तर घराण्याचा इतिहास शोधावा, नाहीतर पुष्कळ माणसं काय करतात की घराण्याचा इतिहास अर्ध्यामध्ये सोडून देतात, कागदपत्र दळून ठेवतात, कोणाला दाखवू देत नाहीत. खरं तर तुमच्या घराण्याने काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील ते ठीक आहे, पण तुमच्या घराण्याचा इतिहास हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, देशाचा इतिहास आहे, तो समोर आला पाहिजे. कोणी दोष देत नाही, आपण कोणी आपल्या पूर्वजांनी काय केलं त्यांना दोष द्यायला जात नाही, कारण आपल्या पूर्वजांनी त्यांना अस्तित्व त्यांचं राखण्यासाठी जे काही करावं लागलं ते केलं, कारण माणूस नेहमी तेच करत असतो, स्वतःचं अस्तित्व राखण्यासाठी त्याला जे करावं असं वाटतं ते करतो. परंतु बऱ्याचदा त्या गोष्टी काळाच्या नजरेमध्ये चुकीच्या होतात, त्या काळामध्ये त्या योग्य असू शकतात, पण आजच्या काळामध्ये कदाचित त्या भयानक चुकीच्या किंवा मानहानिकारक असू शकतात. अर्थ बदलले जातात त्या घटनांचे, गोष्टींचे, जे आपल्या पूर्वजांनी केले ते अशा काही गोष्टी आपल्या समोर येऊ शकतात. त्याच्यामुळे घराण्यांचा इतिहास शोधणं हे जसं गौरवशाली इतिहास समोर येतो, तसे काही धक्कादायक इतिहास पण आपल्या समोर होतो, आपण त्याची तयारी ठेवली पाहिजे. हा व्हिडिओ बनवायचंच कारण आहे की कित्येक मित्रांना ह्या अनुभव आलेल्या धक्कादायक गोष्टींचा ते कुठं बोलत नाहीत आणि मनामध्ये स्वतःला कमी समजत राहतात. मला वाटतं कमी समजायचं पण काही कारण नाही, तुमच्या पूर्वजांनी जे काही केलं त्याच्याबद्दल त्यांनी त्या काळामध्ये त्यांना जे योग्य वाटलं ते केलं, त्या काळामध्ये त्याचे अर्थ वेगळे होते. म्हणजे एखादा मनुष्य वतनासाठी फितुरी केली त्याने तर त्या काळामध्ये योग्यच होतं. म्हणजे शिवाजी महाराज पण कोणी वतनासाठी फितुरी केली तर महाराज पण त्याला गुन्हेगार मानत नसत. अनेक वतनदारांना महाराजांनी परत येण्यासाठी पत्र पाठवलेले आपल्याला दिसून येतात की या आणि तुमचं वतन खा, तुम्ही कसं कोणी तुम्हाला ही अक्कल दिली की तिकडे दुसरीकडे गेलेला तुम्ही? तर अशा काही गोष्टी आहेत की ज्या जुन्या काळामध्ये झालेल्या आहेत ते त्या काळाच्या संदर्भाने योग्यच होत्या. काही गोष्टी वगळता, म्हणजे तुम्ही एखाद्या स्त्रीवर अत्याचार केले असतील, लुटालूट मारहाण केली असेल, जातीता पसरवलेली असेल, अस्पृश्यता माजवलेली असेल, त्या गोष्टी चुकीच्या आहेत. पण बाकीच्या गोष्टी आहेत त्या त्या काळाच्या परिप्रेक्ष्यामध्ये आपण बघितल्या पाहिजेत. आजच्या काळाचे आपले जे निकष आहेत ते त्याला नाही लावले पाहिजेत. हे सगळं जरी केलं तरी काही धक्कादायक गोष्टी मागं उरतात, त्या पसवण्याशिवाय आपल्याला पर्याय राहत नाही. म्हणून या काही गोष्टी आता या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. नेहमीप्रमाणे आपण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आवर्जून प्रतिक्रिया द्या कमेंटमध्ये खाली. काही नवीन तुमचे विचार असतील
तर तुम्हाला काही धक्कादायक अनुभव आलेले असतील तर ते धक्कादायक अनुभव घडण्याचे इथे असले तुम्ही खाली शेअर करू शकता की असं असं मलाही सापडलं, त्याचा अर्थ काय होतो. जर व्हिडिओ खरोखर आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही चांगली माहिती पोहोचू शकेल. आपल्या चॅनेलचा हेतू तुम्हाला आवडला असेल, उद्देश आवडला असेल, तुम्ही एकापेक्षा जास्त व्हिडिओ बघितलेले असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून आपल्याला नवनवीन विषयांची अशीच माहिती होईल, नवीन नवीन व्हिडिओ येतील तेव्हा. हे अशा प्रकारचे अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते, कारण हे संशोधन करण्यासाठी वेळ आणि पैसा दोन्ही लागतो. जर आपल्याला चॅनेलला मदत करण्याची इच्छा असेल तर आपण चॅनेलची युट्यूब मेंबरशिप घेऊ शकता, सुपर थँक्सच्या माध्यमातून मदत करू शकता, किंवा शक्य असेल तर गुगल पेच्या माध्यमातून पण आपण देणगी चॅनेलला देऊ शकतो. इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमान तुलाई. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगतमुख.